ब्रह्मांड अनंतानंत जीवराशियांक उद्धारा मार्ग जावन आसा। वेद व्यासाले चमत्कृति पूर्ण कृति है भागवताचे मुक्तिक आकृति जावन आसा। परमात्मा वेद व्यासान कितले चंद ग्रंथ बरयल्या म्हणजे हे भागवत अन्य ग्रंथाक तुम्ही समतोलन करून परिशीलन करून बरयल्या री हे भागवत म्हणले ग्रंथ ग्रंथराज म्हणून घेऊची निर्विवाद हक कारण एक पटी ब्रह्मदेवान अन्य सर्व ग्रंथ राशि सत्र पुराण अत्र उपपुराण ब्रह्मसूत्र महाभारत रामायण चार वेद एक तकडींत घालके अनेक तकडींत भागवतांतून एकू श्लोक दवरलके तो श्लोक कितले चंदाय आस म्हळे री तांतू कसने देवाले मागील ना एक श्लोकांत कळता एकू श्लोकांत मध्वाचार्याल पूर्ण सिद्धांत बिंबित जावन असा। मध्वपती गुरुवेद व्यास एक श्लोक दवरतना तिथं जायनाशील कार्य जत्ता अथवा कर म्हणून कसं सांगचे तक समंजसरित्या पाणिनीय उत्तर देऊन सांगता भागवत पूर्ण वाचका म्हणून होय कशी 18,000 श्लोक वाचा जातो तक एक सुलभ उपाय सांगून दिलो आदि अंत्येन सहेता सुरवे श्लोक म्हणून का काय अंतिम श्लोक म्हणून का काय अशी म्हळ्यारी त्या भागवताचे त्या ग्रंथाचे पूर्ण फल मिळता। पवन भटमामेकडे अशी जी प्रवचना सांगता सुरवे श्लोक वाचका अंतिम श्लोक वाचका भागवता पूर्ण फल मिळता म्हणून भटमाम तशी करा आमकं 7 दिवस बाद देऊ नकाची एक सुरवे श्लोक एक अंतिम श्लोक सांगून सोडाची। चरडू म्हणतात भटमाम तुम्ही सांगितल्यावरी तुम्ही सर्वांक खंडित हो श्लोक येता वेदव्यास परमात्मा आकृती आकृती म्हणे शब्द यम ब्रह्मा अंतिमार संता वेदव्यास परमात्म भागवत सांगून सांगून शुकाचार्य मुखांतर परीक्षित राजाक अंत्यमांतर श्लोक हा सुरवे किता सांगता म्हणून तुमक कडेर सांगता यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः सुनवंती दिव्यै स्तवै ದೇವಾಕ ಯಮ ಯಮ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಯಾರನ್ನು ಮನ ಅರ್ಥ ಯಮ ಬ್ರಹ್ಮ ವರುಣ ಇಂದ್ರ ರುದ್ರ ಮರುತಃ
चंद्र रुद्र मरुद्गण किन्नर सर्वजन सुन्वन्ति देवा आमक रात्रे म्हणता गेले स्तोत्र सदैव करताच की नाव घेवी ह्या श्लोकांत चंद आय पळया नाव घेनाशी कोण म्हण कळका केलो पटी माय उलयताना सुन्नेल नाव घेना मात्र तिघे लक्षण सांगता तीन वेळ आसने आमगेल घरची चंडी भांगर आमगेल भांगरा गुण म्हणतात सून अशी पळयता कित्याक भांगर म्हळे वाईट वे सांगची तात्पर्य कोणाक तिका म्हणून तशी हांगा देवाल नाव घेऊन अशी देवाल स्तोत्र करचे वेदैः अक्षर राशी ज्ञान राशी भंडार समग्र साग्र वेद आमूलाग्र वेद साह शिक्षा कल्प निरुक्त व्याकरण छंद आणि आगम म्हणले षडशास्त्र अंग षडंग युक्त वेद पदाक्रमा उपनिषदैहि पदाक्रम उपनिषद कोणाबद्दल सांगता की गायंती ध्यायंती यम सामगा సామగారు పరమాత్మలు ఉచ్చకంఠ ముక్తకంఠ అని కంచి సమగ్ర వేద స్తోత్ర కోరును గాన కర్తాచికి కంచితే పరమాత్మలే ధ్యానావస్థిత తద్గతేన మనసా ధ్యానస్థ జావును ఋషివర్గ తాపసీవర్గ తత్వవేత్త జ్ఞాని సజ్జన భగవద్భక్త త్యాగి విరాగి ధ్యానావస్థిత తత్ గతేన మనసా గత గత మళ్ళీ శబ్ద కర్తు జ్ఞానము ఏ ఏ గత్యర్థకా తే జ్ఞానార్థకా పూర్ణ సన్య సమాధిగత యోగ అంతు పరమాత్మ ధ్యాన కర్తాచికి అఖండ స్మృతి రూపార్ ధారణ కర్తాచికి తే సమాధిస్థ యోగ అంత పరమాత్మ కంచి దేవా పళైతాకి తస్సల్ దేవాక यस्य अंतम तगल आदि तगल अंत कोणाक गोतना यस्य अंतम न विदुहु कोणाक गोतना काय सुराः असुराः किन्नराः नराः वानराः जोडसी तो जा कितले देवाय तस्मै नमः तसल त्या देवाक हा मेगल नमस्कार नमन दित्ताम अथवा देव कंचो म्हणून तुम्ही लेखा वेदव्यासान बारा बारा स्कंदांतो भागवत वर्णन करून अंतिमार सांगची श्लोका तात्पर्य कसले परमात्मो हरि स्वतंत्र सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट तगल समान तगल पशी श्रेष्ठ तगल तिथले दयावंत तगल तिथले शक्तिवंत तगल तिथले धीवंत तगल तिथले करुणावंत तगल तिथले रसवंत तगल तिथले दयासांद्र अनंत अनंत वंत अशील तसल अनेक अनंत नामक परमात्मा कोणी अंत जाऊन समान जाऊन असवे म्हणल्याक भागवत सांगता हो एक श्लोक दवर्त के चतुर्मुख सकल तताकडे असल ते परमात्मा तत्व मध्वाचार्याल तत्व आम्ही आमगेल जीवना जागृत करूया मध्वाचार्याले प्रकार भागवत कोण श्रवण करता हरिक सत्वंत सर्वतंत्र स्वतंत्र म्हणले कोण तगल पादार विंदांत नमन करत की गतशीष तगल नागून नागून घेत की तंगल सर्वदुरित क्षय करता हे भागवत म्हणले पुराण राज ग्रंथ राज असल भागवता श्रवण कर का मुख्य कारण हरि स्वतंत्र ने मुख्य कारण हरि स्वरूप जाऊन अस भागवता मंगल पळया स्वयमंतराय विदरोपी भक्तजना जोद्धार करणार अजी कृपद मंगल माधरवती मध्वाचार्य बरेत अजी स्वयं रमाधव द्वै
सिपाही पाराशर मुख्य कारण हरि सख्यरा पोषसी अज भव मरेश सख्यरा पोषसी अज भव मरेश अन्वयात् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च अर्थेषु अविद्यस्वरात् तेने ब्रह्म हृदा य आदि ही भागवत भगवत भक्ताल कथा भाग है भागवत। जन्म स्थिति लय नाश है शब्द, सृष्टि स्थिति लय नाश, यम नियम बंध मोक्षादि अष्ट गुणैश्वर्य सृष्ट्यादि कार्यो भगवान विभु। श्रीमन्नारायणु सृष्ट्यादि कार्य करेतलो तो कितल वैभव करत मळे री, पूर्ण जगत्ता निर्माण करेतल देव आमगेल मध्य असुनुची नाशी दिसता, हेच तगेल कुहक बुद्धि, मोस करतल देव ने वेता देवा इतले सर्व करवनुची काय नाशी दिसत मुरे। मुह्यंती यम सूरय ज्ञानांक समेत मोहन जाऊ का असल प्रक्रिय करेत असल तो देव। भागवत कथा आरंभ करता जी वेद व्यास पुताले कहानी संगून भागवत कोण कोणाक केदना कसले संगिले म्हणून कळ का आमका स्कूलांत शिकायत आशिले रेफरन्स टू द कॉन्टेक्स्ट म्हणून। यारु यारिगे यावाग याके हेगे हेळिद्दु मास्तर शिकायतल नव त्यातनं शीख बळ शिकल आत शिकतावे आम्ही हे शिकाचीच हे कोण घेऊकाचीच महात्म्य करचे पशी पुढे भागवत प्रवेश करू जायना त्यांना ताजे महत्व कळता। भागवत कोण आहे केदना कोणाक कसल्याक कशी सांगले भागवत सुरू जाऊची कशी म्हणे री ध्वनी वर्णोदयनु शब्द वाचनु नीनु हे तत्व दाखवून दिताची सर्वोत्तम तत्व सर्वतंत्र स्वतंत्र तत्व सर्व शब्द वाच्यत्व तत्व हे भागवतांत सुरवेश श्लोकांत तेने ब्रह्म हृदय आदि कवये खय पडल्यावर उद्दाक भागवत सुरू जाता लक्ष देऊन ऐका याची भारी चंद कथानक आहे खय पळल्यावर उद्दाक उद्दा 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 केवल समुद्र राशि उत्का राशि मात्र सुचे उत्का राशि तो समुद्र उदधीन तो एक कमल बाहर ते कमल बाहर ना कमला देता चान एक चार तोंडा चरडू त्यावळा मात्र जन्मा येता जन्मा येत तरी आम्ही तुम्ही रडताच त्या चरडू रडना तद विपरीत जाऊनो
हाँ कोण म्हण ताक जिज्ञास आयली को हम हाँ कोण क्वापी आगतश्च हाँ हंग कोण हाडले म्हाका म्हण हाँ कोण म्हाका हंग कोण हाडले हाडलालो कोणे तो कोण आत खंय आसा म्हाका कसल्या देख पडना को हम हाँ कोण हाँ खंयच्यान आयलो कसने गोत्ता खंय पडल्यार केवल उद्दा मात्र दिसता तेन्ना ते कमला किसलय किसलय लयाख्याते ते किसलय म्हळ्यार ते कमलाचे केदार तांतू भितर वचून पळयत खंय तो आसकी म्हणू ना वयर पळयता ना नेल्लांत पळयता उदकांत पळयता आजून पळयता बाजून पळयतात कमला देट मृणाला भितर रिग्गून पळयता खंय देव दीस ना म्हाका हाडलेल कोण म्हण गोतना हांव कोण म्हण गोतना मध्वाचार्याल तत्व देव कोण म्हण कळल्यार आमकां आमी कोण म्हण कळचे काय स्वरूप ज्ञान केदना जतकी ताका मुक्ती म्हळ्या मुक्ती म्हणचे खंयच्याक आमगेल स्वरूप ज्ञान आमकां जावचे आमगेल स्वरूप ज्ञान आमकां ना जाल्यार मुक्ती कसली भगवत अनुग्रहान संप्राप्ती जावत असेल तत्व ते सद्दून सद्दून पुरजले खंय मेळना म्हणतना उच्च क्रोरोदिती फळान रडच्या लागल खंय रडता तेन्ना आकाशवाणी जाली आम्ही जन्मायतन रडचे ते तात्पर्य सांगता पट्टा भितर आशिल जीव हे ब्रह्मांडांत तूं ताजी तितली दुखी ते जीवाक आनी जावचे ना खंय आमी लेखचे हे देवा हे संवसारा दुख्ख नाक रे म्हाका हाजे पशी कोटी वांट्यान चड ती दुखी पट्टा आसतान अवसूल गर्भ आसतान देवा म्हाका ह्या पट्टाच्यान भायर घाल रे हे संवसाराच्यान काड रे हे दुख्ख म्हाका भोगच्या जायना म्हूण भायर येत पळया त्या वेळार म्हूण रडत तो चरडू ताण बीन रड ना जाल्यार आमी रडताची म्हळ्यार रे कृष्णार्पण जन्मायच परी पशी पुढे ते चरडू गेले म्हूण लेखचे चरडान रोडका रड ना जाल्यार पेट्ट मारून तर रडयताची तेच कबीरदास सांगताची कितले मार्मीक जावन सांगताची कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी कर चलो आम्ही जन्मा येताना जगत संभ्रम करता आम्ही बळबळ रडका काय तशी मोर नाकाची म्हण मरतळा चिक्के व्यत्यास करून मरा कशी जग हसे हम रोए जाऊचे नाका ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे आम्ही हसतो मर का जनान बेजार पावका दुःख पावका आमन रडचे कसल्याक म्हळे अक्षर नाम तर परमात्मा उडगास काण रडचे काय देवा म्हाका तू हे संसार अवसूल गर्भाच्यान मुक्त कर न्हू पुनरपि जननम पुनरपि मरणम हे संसार जनन मरण क्रिया जन्माक मुक्त करच्याक साधन शरीर देऊन जन्मा घाल्या पळे अक्षर नामक अध्यक्ष तुका नमस्कार करता म्हणून ते चरडो शिशुरोधन करता त्याच वेळारी मुख्य प्राण देव अंतरंग सुषुमाशालिनी सुषुम्ना नाडी तू प्रवेश करून वायुरूप जीवोत्तम आमगेल हृदयांत बसून हंसरूपी नारायणाले परमहंसरूपी नारायणाले हंस मंत्रा जप हंसरूपी वायुदेव करत काय म्हणल्या कमी जिवंत असायचे असल तत्व हे चतुर्मुख ब्रह्मदेव रडता आकाशवाणी झाली कसन म्हणू त आणि प 16 आणि 21 षोडशे कृतमानेव
एक अविंशस्तथा परे हे चतुर्मुखा सोला एकवीस अर्थ कसल है ध्वनि वर्णोदयनु शब्द वाचनु नीनु ध्वनि वर्णोदयनु वाच्य जाऊन असा आणि एक दिवस सर्व व्याप नाशम तप कोणाल तप कर का चतुर्मुखाने विचार केला कोणाल तप करचे मग गोतू ना ध्वनी वर्ण उदयनु शब्द वाचनु नीनु तेच अर्थ सांगता त म्हणरी त्रिविक्रमो प म्हणरी पद्मनाभ चतुर्दश लोकांतो खंच परमात्म व्याप्त जावस की तका त्रिविक्रम म्हणा आणि प म्हणरी पद्मनाभ त्रिविक्रम रूपी पद्मनाभ रूपी तपरूपी नारायणाल तप करत 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 कितले वर्ष झालं गो तसवे तपांतो ब्रह्मविदा प्रणोती परम यो वेद निहितं गुहायाम परमे व्योमन सोष्णुते सर्वान कामान सह ब्रह्मणा विपश्चितेति तद्धि तपस्तद्धि तपः उपनिषद संताज ब्रह्मानंद वल्ली कश तप केलं म्हणे रे हा चिक्के लेखा उणे मागशी तुमकां सांगता तुमकां बिनी लेख कळत जरा लेख माग फाय येऊन सांगाची हांव मस्त कडे सांगल्या कोणी माग सांगा नी आजी कशी बदा माग लेख गोत ना आमका एक वर्ष म्हणे रे पित्रांक एक दिवस के लेख पळया आमके एक वर्ष म्हणे रे पित्रांक एक दिवस तसल पित्रांक एक वर्ष म्हणा गंधर्वांक एक दिवस के तसल गंधर्वांक एक दिवस एक वर्ष म्हणा नागांक एक दिवस मग तारतम्य सांगता होताच गंधर्वाले एक वर्ष म्हणे नागाले एक दिवस नागाले एक वर्ष म्हणा किन्नराले एक दिवस के तसल किन्नराल एक वर्ष म्हणा सिद्धांक एक दिवस सिद्धाल 10,000 तसल वर्ष म्हणरी देवांक एक सकाळी मात्र काय अजून रात्री जाऊ का 20,000 वर्ष जाऊ का तसल देवाले 1,00,000 वर्ष म्हणरी ब्रह्माल एक सकाळी मात्र अर्ध दिवस तसल ब्रह्मा कितला आयुष्य को तसवे दोन सुरवे परार्ध दुसरे परार्ध आता मी असूचे द्वितीय प्रार्ध हे प्रार्धानंतरी हो ब्रह्म मोक्षावता वायुदेव समीर मुख्य प्राण ब्रह्मदेव जाता लातव्य म्हणलो वायुदेवाला पदवी येता अशी आमगेले लेख म्हणे रे 72 महायुगगळिंद हिडिदु 36 महायुगगळ पर्यंत ब्रह्मदेवरु तम्म अर्ध आयुष्यन्ने दगल अर्ध आयुष्याची तपा म्हणून दवरले आमका अर्ध आयुष्य नीद काढ म्हणे रे जायना तप करचे नका दिवसात 10-20 तास निद्या पळव्या म्हणून साधन जायना तितले कोण साधन करता तसल्यांक देव राखचे पहिला स्वे साधन जाताना तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यौजोरयः चतुर्मुख ब्रह्मदेव कवी म्हणे सृष्टी करतालो कोण सृष्टी करत की तक ब्रह्म म्हणा तो चतुर्मुख ब्रह्मदेव
सृष्टि कोरनु करतलो अर्ध आयुष्य तप करताना श्रीमन्नारायणु त्रिविक्रम रूपी पद्मनाभ रूपी वासुदेव तगल मुकर प्रकट जपता पड़ित गए चतुर्मुखा दौड़े सौड़ रहे दौड़े सौड़ा मरता ना चतुर्मुखा अट्टा दौड़े सौन पड़ेता आठ दौड़ नुप्र गए ऊनी पड़त तका पड़ेता अयो देवा रोमांच जत गए तका प्राय जाऊन गेल्या खाड दव्य जाऊन गेल्या पिता महा म्हणून जाऊन गेला तसल तो भगवद एकांत भक्तो चतुर्मुख म्हणता दूरा दूर तरम यत्तो दूरा दूर तरम दूरा दूर तरम यत्तो मध्वाचार्य बलिताची किती चंद तत्व देव दूर मळे रे लेक्चर का जायना मा कितले प्राय जाव का जले तो दूर अस मुळे लेकून लग्गी मळे रे आम गेल बित्तरी अस मरे तू त्रिविक्रम अतल वितल सुतल पाताल तल अतल रसातल आदि सप्त लोक व्याप्तो भूर्लोक भूवर्लोक स्वर्लोक महोलोक जनोलोक तपोलोक सत्यलोक पर्यंत चतुर्दश लोकांत व्याप्त जल दसल स्वामी तू हाँ तू गेल नाभिकमलाक उद्धृत जाऊन अस म्हणून तू श्वास घेतला हा श्वास घेऊचे सर्वतंत्र स्वतंत्र तू आजिक ब्रह्मदेव कितला स्वतंत्र म्हणे रे आवसुले नाभिक बोंबळीक चरडू असल्या मात्र ते खाण जवळ तक तंतुतल्यान वच्चे नावे ते चरडू मरता तशी हे ब्रह्मदेव सांगता तू मेगल स्वामी परमात्मा आनंदान म्हणत गे जायत हाँ भारी खुश पावला मक एक सांग तुक कसन जाय सांग दिता ब्रह्मदेवान कसन निमगेल गोत स्वे महात्म जन कसन निमगीता देवालेगी पुरंदर दास सांगता जी हनुमंतु समुद्र मथन कोरनी यत्तना रामान मळके कसन जाय रे हनुमंता तान मळके प्रभु कसन हे राका तुगेल दास म्हणून येत तितले भाग्य माका असल्यार पुरो पुरंदर दास म्हणता जी मधुवे माडे सय्या म्हणून सांगले देवा सांगचे नव्हे तू रामचंद्र मुख्य प्राणान सांगताशील के रामचंद्र म्हाका एक वर्डिक करई म्हणून चतुर्मुख ब्रह्मदेवान त्याचे भागवत सांगता कसन निमगिले बारी चंद ताण मळके देवा तू कोण म्हण मग सांग पुरो हाव कोण म्हण सांग तू कोण म्हण सांग भागवतांत चतुश्लोकी भागवत म्हणून ऐकताच आम्ही चार श्लोक रूपार असेल तसं भागवत तू कोण हाव कोण हाव हंग कसले आयलो तू मक जन्मा कसले घाले ते इतले सांग पुराणी कसने नाका ते वळारी परमात्म सांगता कसन सांगत की त्याचे है भागवत चारी श्लोकारी भागवत सांगले मंगलाचरण इतले विचारी यत्ता तेजो वारी ब्रह्मदेवाक सांगले पुरा मया प्रोक्त मजाय राव्ये निषण्णाय ममाजि सर्गे ज्ञानं परं मन्महिमावभासं यत्सूरयो भागवतं वदन्ति भागवतमळरि चतुर्मुख ब्रह्मदेवाक श्रीमन्नारायणान अनुग्रह करचगोस्कर तू कोण म्हण कळल्यार हाव कोण म्हण कळता परमात्मा
ಆತ್ಮ ಕೋಣ ಮಣ ಕಳಕ ತೆ ಕಳಚಿ ಪಸಿ ಆನಿ ವಿಂಗಡ ವಾಟನ ನಾಣ್ಯಪ್ಪಂತ ಅನಯಾಯ ವಿದ್ಯದೇನ ಕಶ್ಚನ ಜ್ಞಾನ ಸಂಪಾದನ ಕರ್ಕ ಮಳ್ಳಿಗೋಸ್ಕರ ಪರಮಾತ್ಮನ ತಗಲ್ ತತ್ವ ಸಂಗಿಲೇಚಿ ಚಾರ ಶ್ಲೋಕಾರಿ ಭಾಗವತ ಸಂಗುನ್ ಮಳಕೆ ಹೇ ಬ್ರಹ್ಮದೇವ ಅತು ದೇಗ್ ಮಹಾನ್ ಕಾರ್ಯ ದಿತ್ತ ಹೇ ಸೃಷ್ಟಿ ರಚನ ಕರ ಬ್ರಹ್ಮದೇವಾನ್ ಜಾಯತ್ ಮನು ಸೃಷ್ಟಿ ರಚನ ಕೇಳಿ ಕಶಿ ಕೇಳ ಗೊತ್ತ ಭಾಗವತ ಸಂತ ಎಕ್ಕವರಿ ಏಕನಾಶಿ ಸೃಷ್ಟಿ ಕೇಳಿ ಅಪ್ಪಳೆಯ ಜಗತ್ ಸತ್ಯತ್ವಾಚ್ ಶ್ರೀ ಕೆಲವ ತತ್ವ ಸ ಜಗತ್ತ ಅಂತ ಸಂತಾಚಿ ಜಗ ನಿಮಿತ್ಯಾಮು ಕೆಲವು ತತ್ವ ಸಂತಾಚಿ ಜಗತ್ತ ಅಂತ ಹಾವು ದೇವು ಹಾವು ವಿಶ್ವ ವಿಶ್ವ ಹಾವು ಐಕೋ ಚಾಪಾವಸ್ ತುಮಿ ತಕ್ ಮಾಯಾವಾದ ಮಣತಾಚಿ ಆಮೇ ವ್ಯಕ್ತಿ ಖಂಡನ ಕೊರ್ಚಾ ಬಶೀಲ್ ನೈ ಯುಕ್ತಿ ಖಂಡನ ಕೊರ್ಕ ಇಟ್ಲಿ ಭಗವತ್ ಸೃಷ್ಟಿ ಬ್ರಹ್ಮದೇವಾನ್ ಕೇಳಲ್ ಸೃಷ್ಟಿ ಕ ಮಾಯ ಮಣಚ ಕಶಿ ಭ್ರಾಂತಿ ಮಣಚ ಕಶಿ ಏಕ ವೇದಾಂತ ವಿಚಾರ ಸಂಗೋ ನಮಿ ಭಾಗವತ ಅಂತ ಕಥಾನಕ ಅಂತ ಪ್ರವೇಶ ಕೊರಿಯಾ ಹೆ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಯ ನೈ ಭ್ರಾಂತಿ ನೈ ಬದ ಸೃಷ್ಟಿ ಸತ್ಯಂ ಜಗತ್ ತತ್ವತಃ ಹೆ ಜಗತ್ ತಾತ್ವಿಕ ಭಾರಿ ಲಾಯಕ ಶೀಲ್ ಗೋ ಹೋಯ್ ಭಾರಿ ಲಾಯಕ ಶೀಲೆ ಅನೇಕ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಕೆ ದುನಿ ದಂಪತಿ ಉಲೋಂಗ್ ಭಾರಿ ಲಾಯಕ್ ಸಂಗ್ಲೆ ಬಟ್ ಮಾಮಾನ ಕಸನ್ ಸಂಗ್ಲೆ ಭಾರಿ ಲಾಯಕ್ ಸಂಗ್ಲೆ ಕಸನೆ ತೇ ವೇದಾಂತ ಶೀಲೆ ಆಮ್ಕ ಚಿಕ್ಕೆ ಮನ ಆವಚ್ಚ ನಿಮ್ ವೇದಾಂತ ಶೀಲ ಕಾರ ನಾನು ಮನ ಆವಚ್ಚ ನಿಮ್ ಮಣಿಜಾಲೆ ರೀ ವೇದಾಂತ ಮಳೆ ಆಮ್ಗೆಲ್ ಪಕ್ಕಾರ ಕಸನೆ ಮಳೆ ರೀ ಮಕ್ಕ ಗೊತ್ ನಾಶೀಲ್ ವಿಚಾರು ತುಮ್ಕ ಕಳ್ ನಾಶಿ ಸಂಗಚೇತಿ ವೇದಾಂತ ವೇದಾಂತ ದಶನೆ ವೇದಾಂತ ಮನೆ ಸುಲಭ ಜಾನ ಸರಳ ಜಾನ ಶಿಲ್ಲ ಸಲ ತತ್ವ ಅರ್ಥ ಕೊರ್ಚೆ ಕೆಲವು ಜಗತ್ತ ಅಂತ ವೇದಾಂತಿ ಮುಣಜಲೇಚ್ ತಾನಿ ಸಂಚಾಸ ಹಾವು ವಿಶ್ವ ವಿಶ್ವ ಹಾವು ಸೋ ಹಂ ಹೌ ಸಹ ಹಾವು ತ ಹಾವು ಹಾವು ಎ ವಿಶ್ವ ಸಂಚಾ ಮಾತ್ರ ಜಗತ್ ಪಟ್ಟಿಕ ನೈ ಬದೋ ಜಾವನಶೀಲ ತಾತ್ವಿಕ ರೂಪಾರ ಸತ್ಯ ಜಾವನಶೀಲ ಜಗತ್ ಕೆಲವು ಜನ ಸಂಕ್ತಾ ಪಳೆ ಹಾವ ವಿಶ್ವ ವಿಶ್ವ ಹಾವು ಮುನ್ ಕೈತರಿ ಜಪಾನ್ ಅಂತೂ ವಲ್ಕೇನೋ ಉಲ್ಕಾ ಪಾತ ಇಲ್ಲರಿ ಅಥವಾ ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನ್ ಅಂತೂ ಏಕ ಭೂಕಂಪ ಇಲ್ಲರಿ ಆಮಿ ಪೇಪರ್ ವಚನ ಮಣತಾ ವೇದಾಂತಿ ಹಾವು ವಿಶ್ವ ವಿಶ್ವ ಹಾವು ಮಣತಲಿ ಸದ್ಯ ಆಮ್ಗೆಲ್ ಏಷಿಯಾ ಅಂತೂ ಆಮ್ಗೆಲ್ ಭಾರತ ಕಸನೆ ಏನಾ ಜಲ ಎಪ್ಪುರ ಪೂರ್ಣ ವಿಶ್ವ ಹಾವು ಮಣತಲೋ ಭಾರತ ಸೀಮಿತ ಜಲ ಭಾರತ ಅಂತ ಉತ್ತರ ಭಾರತ ಅಂತ ಕೈತರಿ ಚುಕ್ಕುನು ಕಸಲ ಎಲ್ಲಡ ಇದ್ದಂಗೆ ಜಲರಿ ಸದ್ಯ ಆಮ್ಗೆಲ್ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತ ದಿಕ್ಕಾನ ಏನೇನೇವೆ ದೇವಾ ತೂರಾಕ್ರೆ ಪೂರ್ಣ ವಿಶ್ವ ಜಾವನಶೀಲ ಭಾರತ ಚ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತ ಸಹನ್ ಜಲ ಕೈತರಿಚಿ ಕರ್ನಾಟಕ ಅಂತ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತ ಅಂತ ಕೈತರಿ ಕರ್ನಾಟಕ ಅಂತ ರೋಗ ರುಜನ ಕಾಯಿಲೆ ಕಸೋಲೆ ಆಯ್ಲಾರಿ ಸದ್ಯ ಆಮ್ಗೆಲ್ ಸೌತ್ ಕೇನ್ರ ಧಿಕ್ಕಾರೆ ತಜ್ಜ ಹಾವಳಿ ಏನ ಜಲ ಪುರ ದೇವಾ ರೋಗ ರುಜನ ಇಲ್ಲರಿ ಸದ್ಯ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮಕ್ಕ ಕಸಂಜೆ ನಶಿಪಳೆ ಪುರ ಪೂರ್ಣ ವಿಶ್ವ ಜಾವನಶೀಲ ಹಾವು ಜಾವನ್ ರಮ್ಲ ವಿಶ್ವ ಪೂರ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಸಂಬಂಧ ಪಾವಿಲೆ ಹೆ ವಿಶ್ವ ಅಮ್ಮಿ ಜಾವಚ ಸಾಧ್ಯ ಸ್ವೇ ಅನುಮಹ ಜಗದಿ ಅಂತರ್ವ್ಯಾಪಕನೇ ಅಣು ಮಹತ್ ಜಗತ್ತಾಂತ ವ್ಯಾಪ್ತ ಜಾವನ ಶಿಲ್ ಪರಮಾತ್ಮ ಚತುರ್ಮುಖ ನಿಮಿತ್ತಾನ್ ಇತ್ತ ದಿವ್ಯ ಸೃಷ್ಟಿ ಕರೆತ ಹೆ ಸೃಷ್ಟಿ ತಶಿಲ್ ಚಂದ ಇಪ್ಪಳೆಯ ಎಕ್ಕಳ ಬರೀ ಅಕ್ಕಳು ನಾ ಸಂಚಿಕ ಶಮಿ ಅದ್ವೈತ ಕೊಳ್ಳ ಕೆಲವು ಸಂತಾಜಿ ಅದ್ವೈತ ಅತ್ತನೇ ಕೈ ತೇ ಲೆವಲ್ ಆಕೈ ತೇ ಲೆವಲ್ ವಚ್ಚಿ ಕಶಿ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯ ಅನ್ಮಳೆ ಕೆಲವು ಜನಾಂಗ ಕಠೋರ ನಿಶ್ಚಾ ಪಾವ ಮಾತ್ರ ಆಮ್ಗೆ ಆಚಾರ್ಯ ತತ್ವ ಮುಖರಿ ಕಂಚೇಮಿ ಗ್ರಹಣ ಖರ್ಚು ಅಸಾಧ್ಯ ಅಂತೇ ಸಿದ್ಧಸ್ತು ಸಿದ್ಧಾಂತ ಮಧ್ವಸ್ಯಾಗಮ ಏವ ಹೀಮುಣು ತನಿ ಚಾಲೆಂಜ್ ಉಡೇತ ವಾದಿರಾಜ ಸ್ವಾಮಿ ತಂಗಲ್ ಯುಕ್ತಿ ಮಲ್ಲಿಕೆ ಅಂತ ಪರಮಾತ್ಮ ಹೆ ಸೃಷ್ಟಿಕ ತುಮಿ ನಿರ್ಗುಣ ನಿರಾಕಾರ ಮಣಚಿ ಕಶಿ ಇಟ್ಲಿ ವೈವಿಧ್ಯಮಯ ರೂಪರಸಗಂಧ ಸ್ಪರ್ಶ ಸಂಖ್ಯಾ ಪರಿಮಾಣ ಪೃಥಕ್ವ ಸಂಯೋಗ ವಿಭಾಗ ಪರತ್ವ ಅಪರತ್ವ ಸ್ನೇಹ ಶಬ್ದ ಸುಖ ದುಃಖ ಇಚ್ಛಾ ದ್ವೇಷ ಪ್ರಯತ್ನ ಧರ್ಮ ಧರ್ಮ ಸಂಸ್ಕಾರ ಚತುರ್ವಿಂಶತಿ ಗುಣ ಉಚ್ಚೇಪಣಾಕ್ಷೇಪಣ ಕುಂಜನ ಪ್ರಸಾರಣ ಗಮನಾನಿ ಪಂಚಕರ್ಮಾಣಿ ಚಂದ ಸೃಷ್ಟಿ ಕೋರ್ನು ಪರಮಾತ್ಮ ಸಂಗಲಿಕೆ ಹತ್ತು ಕಸನ್ ಖರ್ಚ ಮಾಡ ಪರಮಾತ್ಮ ಮಾಡಲೋ
चतुर्मुखा भारी आनंद जल्या है सृष्टि तुगल मुखांतर मुखारसी मन सांगो नो तक भागवता उपदेश दिलो चार पांच तत्व सच पंच महाभूत खंचे पंच महाभूत मळे खंचे मळे हंगा एक नागाभूत तन असा अनेक कडेन थंय एक भूत असा ते भूत पंच महाभूत मळी पृथ्वी अप तेज वायु आणि आकाश हे मूल रूपार आशिल्ले असले अप्राकृत जावन लक्ष्मी स्वरूपिणी म्हणतात तंका चित प्रकृती म्हणताची ताज्य संयोगान प्रकृती पुरुषान हे सृष्टी जलख हे आम्ही खंडित ऐकूकच कथा भाग ऐकू जाल्याची ताज मूल तत्व कसं आहे म्हणे रे प्रकृती आणि पुरुषाल विवेकानाची हे सृष्टी जपता परमात्माक अत्यंत प्रीत्यास्पद जावन आशिल्लो असेल तो चतुर्मुख ही सृष्टी करणो तांतू तो तागेले चार चरडू सनक सनातन सनंदन आणि सनत कुमार म्हणजे चार बालकांक हे भागवत सांगून देत के चार श्लोका भागवत ते चार श्लोका भागवतांनी नारदा सांगताची नारदो हे 18,000 श्लोक उद्ग्रंथ रूपी भागवत जे आज आम उपस्थित असा ते ग्रंथ वेदव्यासान बरोचाक नारद कारण जत काही कसल्या का वेदव्यासा गोत ना म्हणणे तो सामान्य ऋषी म्हण केलो तामसी जन लेखताच वेदव्यास साक्षात श्री हरी हे भागवत रचन करता भागवताच प्रथम स्कंद द्वितीय अध्यायांत हज उल्लेख येता कसन की म्हणे वेदव्यासाल अवतार लीला तर श्रवण मात्रानची मनुष्याल अज्ञान परिहार जाऊन ज्ञान मिळत के म्हणल्यात परमपूज्य श्री संस्थान काशी मठाधीश श्रीमत सुधींद्र तीर्थ यति वर्य ज्ञानी धुर्य योगी वर्य आचार्य वर्य सांगताची ज्ञानाभय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो ज्ञान अभय दिल तसल तो परमात्मा कथानक कोण ऐकत की तो बदची जीवनान तू ज्ञानी जत खे आम्ही केलो पटी अज्ञानाक ज्ञान म्हणून लेखून बसतच त्याच ज्ञान म्हणून असच त्यामगर अन्यथा ज्ञान विपरीत ज्ञान आणि अन्यथा ज्ञान म्हणले तीन रूप अन्यथा यथार्थ ज्ञान अन्यथा ज्ञान आणि विपरीत ज्ञान तेव्हा चलो यथार्थ जाऊन असेल असं ज्ञान वेदव्यासाला अनुग्रहान मिळता म्हणल्या प्रारंभान तुझी भागवताचे वेदव्यासाल स्तोत्र वेदव्यासाल कथानक अन्यात्र शरीतीन तू भागवत मुक्त कंटार सांगता चतुर्मुख ब्रह्मदेवान दिल तसल भागवता संतती सनकादि ऋषान ऐकले सनकादि ऋषा मुखांतर नारदान ऐकले नारदू वेदव्यासाले प्रास्ताविक जावनो प्रार्थन कसले केले म्हणल्या हिन्नले सांगतो तुमका एक पटी द्वापर युगांतु भीकर बरगाल अवग्रह दुर्भिक्ष इलके ते बरगाला समयारी कुशावर्त वासी गौतम म्हणले महापुरुष महाप्राज्ञाले आश्रयांतु अनेकानेक विप्र ब्राह्मण समुदाय येऊनो तगर आश्रमांत आश्रय घेऊनो बहुकाल अन्नोदक स्वीकार करत तगलांतु आश्रित जाऊन असेल के गौतमाल बरगाल झालो गौतमाल दशदिक पूर्ती कीर्ती सहन करचा जायनाशी केलव दुष्ट विप्र जळके त्यांनी तगल नाव वाईटकर का म्हणले कोनो एक माती गाय निर्माण गो निर्माण करनो तंतु प्राण घालनो गौतम ऋषीले गद्यान सोन दिताच द्वापर दली वप्प मुनी पा वादिराज स्वामी सांगताची वेदव्यासाल महिमा
ते गाय का ध्यान दिया तरा ते सस्य खतना ते गाय अमूर जगह उसकर गौतम ऋषि ने एक पत्थर कान उड़ाई लारी अमूर जाकर दूर कर जाकर तेना ते गाय थई पोरन मरता ते विप्रजनान हो गो हत्या केलल तसल विप्र मरता का लाव वाइट करता ना गौतम ऋषि ने शाप दिल कह गौतमस्य ऋषि शापात ज्ञाने तो अज्ञान तांगते सर्व ज्ञान अज्ञान रूपार जाऊन वच अर्थ कसल है ज्ञान अज्ञान जाऊच म्हणजे हाओ देव म्हणले चे म्हणून अर्थ हाओ देव म्हणले लेखता नव्हे आम्ही आम्ही केदन लेखता की आमकने अशी पूर्ण समाज लगाड काढच्या रपताची आमगेल जीवनान तो आम्ही किती किती दृष्टांत पळयता हाऊ देव हाऊ श्रेष्ठ हाऊ सर्वांक दळी म्हणले कोण भोवतले त्यांनी मात्र नाहीशी समाज गाव राष्ट्र विश्व नाश करताची असे अन्यथा ज्ञान विपरीत ज्ञान म्हणताच रावणादिकांक आशिले कुंभकर्णादिकांक आशिले हिरण्यकश्यप मुखांतर अनेकानेक दुष्ट जनांके विपरीत ज्ञान जातके तशी हाऊ देव म्हण केलो तत्व सांगताच देव आणि हाऊ विंगड नाही म्हण बसनो अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी म्हणे रे आम्ही देव जाताच के हे कशी साध्य परमात्मा अनुग्रहाने वे हक्क विपरीत ज्ञान म्हणजे हे गौतम ऋषील शापान अज्ञान वाढताना ब्रह्मादिदेव श्रीमन्नारायणाला प्रार्थना करताच हे वेद व्यासाल चरित्र विज्ञान भानुमति काल बले नलीने नारायण पंडिताचार्य बरेता विज्ञान भानुमति काल बले नलीने दुर्भाष्य संतमस संतति तो चलिंदे हे नारायण अखिल लोक कारण अज्ञान परिहार कोरण सज्जनांक ज्ञान देऊच गोस्कर तो अवतार गेले प्रभो अश्मणतना ब्रह्मादि देवताल प्रार्थनेन सत्यवती आणि पराशराले उदरांत द्वीपांत जन्मायल तसलोची द्वैपायन कृष्ण द्वैपायन म्हण नाव ताणे समग्र वेद चार भागांत विंगड करून दवरले बरेलल ने चार भाग करून दवरले सुरवी भागाक ऋग्वेद म्हणे दुसरे भागाक यजुर्वेद म्हणे तिसरे भागा सामवेद म्हणे आणि चौथेचे परिशिष्ट भागाक अथर्व म्हण नाव दवरले ऋग्वेद म्हणजे कसं आहे तुमकं केवळ गोत्त सो म्हणून सांगचे पद्यरूपी मंत्रांक ऋग्वेद म्हणजे अ कंपोजिशन ऑफ ओनली पोएट्री यजुर्वेदांत गद्य पद्य संमिश्र सामवेद म्हणजे त्या मंत्रांक परमात्मा स्तोत्र करत संगीत बद्ध जावनो स्वरबद्ध जावनो गान करचा सामवेद म्हणया आणि आमगेल जीवनाक इह परतत्वांक उपयोग जाऊ तसले मंत्र उपयोग करनो ताजे लाभ घेऊनो आनंद भक्त संसारांत होम यज्ञ यागा जायशिले तक अथर्व म्हणे असे चार वेद करनो वेद व्यासू तगल चार शिष्यांक दित गए सुमंत जैमिनी पहिल वैशम पायन आदि चार शिष्यांक तगल वेद को आन दित्ता है तुम्ही मुकार शिष्य प्रशिष्य तत्शिष्यी वेद शाखा गिनो ब्रवत शिष्य प्रशिष्यांक वाढवनो है वेद शाखा परंपरा तुम्ही सदैव राखून वरा म्हणून आशीर्वाद करता तरी जनाल अज्ञान परिहार जायना त्या वेळारी वेद व्यासान 565 ब्रह्मसूत्र बरेलिंच त 565 ब्रह्मसूत्र जनाक सूत्र प्राय अर्थ जत्वे अर्थ जायना म्हणले कोनो आजी ते ब्रह्मसूत्राक 21 भाष्य सच कंच भाष्य सम कंच भाष्य चूक म्हणले का तेदा वेद व्यासान मळके जाव जनांक ज्ञान संप्राप्ति गोस्कर मेगल अवतार नहीं है मल्लक परमात्मा ना महाभारत स्त्री शूद्र द्विज बंधु नाम त्रयीन श्रुति गोचरा स्त्री शूद्र द्विज बंधु जनांक द्विज बंधु मले कोनो जन्मान मात्र ब्राह्मण कर्मान नहीं मनता ब्रह्म बंधु मनता संस्कृतान ब्रह्म बंधु मले अर्थ कसल है जन्मान मात्र ब्राह्मण जातीन ब्राह्मण मात्र कर्मान नहीं
असल्यांक स्त्रियांक शूद्राडिकांक मोक्ष मेळचेकोस्कर वेद अध्ययन करचा जायनाशील अनधिकार आशील कारणान परमात्मान एक लक्ष गात्रतः होड पात्रतः अति उत्कृष्ट जाऊन आशील असले महाभारत रचन केले तरी जनार अज्ञान परिहार जायना। सत्र महापुराण बरेले ते वाचून अहंकार येत शिवाय अज्ञान परिहार जायना। जे ज्ञान कसले प्रयोजन ज्ञान म्हळ्यार कसन गो तसवे जन लेखलेचे ज्ञान म्हळ्यार वाचूचे म्हण कसले नेमगेल्यार म्हाका गोत्त आसा। उपनिषत्तांत येता ज्ञान म्हळ्यार कसने म्हण मस्त जन लेखलेचे ज्ञान म्हळ्यार गोत्त आसा म्हण सांगचे। उद्धारकान दगल पुता श्वेत केतू म्हळके तू शिकून आयल रे पुता वय अण्णा तू जाय जालेली न्ही मगे हांव सांगता म्हण तेदना कळ्ळे अण्णाक हो अजून ज्ञानी जाय न्ही म्हण केदना ज्ञानी जाता हाका कसने कळना म्हणले विषय गोत्त असका हाका म्हाका कसने गोत्त ना म्हणले विषय केदना गोत्त जातकी त्याचे ज्ञान आमक सर्वांक गोत्त असा। कोप वायटू म्हण गोत्त नवे हांग बशील चेडवा सहित गोत्त अस कोप कोणाक चांग न्ही म्हण सर्वांक गोत्त असल्या रे ते ज्ञान केदना येऊ का कोप येतन येऊ का कोप जीवा चांग नय मनशाक म्हळ्ळ्या खावात कोप सोडून देव का म्हणले ज्ञान आयल्या रे ते ज्ञान नवे केवल माहिती मात्र जाता अशी अज्ञान वाढता गेले जन वाटले रिची कृष्णाचेर प्रेम प्रेम येना जाले रे ते ज्ञान वेते कृष्ण प्रीतिकरम शाश्वत शाश्वत कृष्णाचेर प्रेम जर जागृत जावका जाले रे कसण करचे म्हण कळनाशी वेद व्यासो बेजार से कोरनो तगर आश्रम शम्याप्रास बदरिक आश्रमांत वास करतना ते नारद येतके नारद येऊन सांगता हे प्रभो वेद व्यासा तू कसले बेजारा बसला सांगम देवा बेजार असवे सच्चिदानंद नव्हे तो तरी बेजार शे दाखयता कसल्याक हा नारदाल महात्म्य दाखवचे सदागेल भक्ताल महात्म्य दाखवचे गोस कर वेद व्यास बेजार करून दाखयत कई नारदा वेद व्यास म्हणताची नारदा मग कसल बेजार म्हण तू मेगल पूत नव्हे तूच सांग पळव्या बापसू कसले बेजार म्हण ताण म्हणे देवा तू अज्ञान परिहारागोस्कर ब्रह्मसूत्र बरेलींची चार वेद भाग केलींची इतले नैशी सत्र सत्र पुराण अट्ट उपपुराण 35 पुराण भरून घालींची उणी म्हणले करून ब्रह्मसूत्र बरेले त्याच्यावर लढाई मारता शिवाय ज्ञान कोणा येना होय रे हाव कसन कर का ताण भळके देवा तिली वेंबू दोनी नो तिली दू तिली सुवानी नो तिली वेंबू भवानी नो तिली दू तिली नारायण रूपी बादरायण अखिल लोक कारण जगत जनित्या जगत जीवरा हाव तुक संच कसन अस तिली वेंबू अवनु नीनु तिली दुदके बळ नीनु तिली अगोड दवनी नीनु तिली सो स्वत्तमरल्ल तिली दशेशा तिली वल्ली तिली पल्ली तिलु वलिक नीनागि चलिसदले मन निलिसो गोपाल विठला ज्ञान दितलो तू ज्ञान जिवैतलो तू कळतलो तू कळयतलो तू केदना तुगल बद्दल गोत जायनाशिलो तू गोत्त शिलो तू सर्वस्व तू चिरे देवा म्हणल्या का एक काम करी मेगल महात्म्य जगत ताकळू का गोस्कर म्हणून तुम्हाला निमगीत नव्हे असेल एक ग्रंथ बरे
श्रवण मात्रानच अहंकार परिहार जावनो समूल निर्माण अशील अहंकार निर्मूलन करनो समग्र जीवांतु कृष्णाल प्रति प्रेम अंकुर जागृत जाऊच खंच आसकी तैच बरे केवल कृष्ण कथा बरे तो महाभारत बरेतना तंत तो दुर्योधनाले कौरवाल पात्र ग्लोरीफाई कोन बरेता मस्त बरोन बरोनो जन वट्टू दुर्योधना वरे जाऊच लागलिंच आज पळया आम्ही चांग पिक्चर पळया म्हणू देवाल पिक्चर झाले नंका मीर करता चरडो अना देवाल कसं नाही ऐकूया म्हणे रे तात्सार म्हणणे आमक अज्ञान कारण त्याची चरडो अंक तुम्ही पळया हाँ कितने के कड़े पढ़े था बट मामा के एक ते श्लोक संगुंदा कह रहे स्थाने ऋषि के शतव प्रकीर्त्या तो कसो ने के लिए संगन देववान संगना तो पद संग रहे कंचे चेक सिनेमा पद मरे चंद कोण रा बोनो संगता कारण कसने मनुष्य का ताजर दुष्प्रभाव पोण गेला अमका भगवत कथा भगवत संयोग कशी वाढत की तशी आमगेल जीवन उद्धार जाता श्री कृष्णाने दिव्य कथानक बरे भगवत भक्ताल कथानक बरे ते श्रवण मात्रानची अंततो गत्वा सर्व दुःख परिहार जावनो कृष्णाचे शाश्वत प्रीती जागृत जावनो अंत्यकालारी कृष्ण स्मरणान पुनः जनन मरण नाशील दसले उपाधि रहित जावन शील दसल स्वरूप आनंद मुक्तिक तो जीव अर्ह जाऊ का म्हणल्या का तसल ते कथानक बरे मो नारदो तगल पूर्व चरित्र संत के तो एक दासी पुत्र असुनो ते केरीन तो वास करताना संन्यासाल संपर्कांतो भगवत कथा श्रवण करनो तो जन्मांतरांतो मरीची मरुत पुत्र जावनो मरीची माली जावनो अनंतरांतो ब्रह्माल मानस पुत्र जाऊच कारण जले म्हणल्या का वेद व्यासा विष्णु व्यापका सर्वांच उद्धार कर रे प्रभो हे ग्रंथ श्रीमद भागवत बरोनो कृष्णाले भगवत भक्ताले चरित्र दशावतार चतुर्विंशति अवतार विपुल वर्णन करो केवल तत्व ज्ञान आणि भगवत संबंध पावेल सर्व तत्व बरोन ते श्रवण मात्रान सर्वांच कल्याण कर म्हणून सांगले त्या वेळार परमात्मो आनंदान तक आशीर्वाद दित कै वेद व्यासाल प्रतिम कितले चंद पळया देव एक हात अशी धरता अनेक हात अशी म्हणून हे हात कसं नाही म्हणे रे नाशी पुढी मुद्रा म्हणले ता जन नाही हे हात पुड्डीने केलो लोक लागले हे कसल मुद्रा म्हणे पुड्डी मुद्रा म्हणून तांडोची मात्र हे बॉट आणि हे हक मस्त महत्व सांगल्या मनशाक देव दूर जाऊचे हो देव कै हो जीव कै केदना आमका काम क्रोध आणि अज्ञान असत की त्यावेळा जीव देवा सोडून दूर जाता काम क्रोध अज्ञान असताना लागी जाऊनो देव दूर जाता मनुष्यान बिनी ज्ञान भक्ती वैराग्य लागे करताना देव सांगत काय तू अशी लागे येऊ का म्हण ज्ञान भक्ती वैराग्य असल्यावर सान जाता हक्क ज्ञान मुद्रा म्हणे काम क्रोध आणि अज्ञान असल्यारी हो जीव देवाच्या दूर वता हो परमात्म हो देव हो जीव दूर वचन रप्त काय ज्ञान भक्ती वैराग्यशील वळारी ते जीव लागी येऊन हे ज्ञान मुद्रे जाता हे अभय मुद्रा अभय मुळे देव सांगता तू इतले केले वे आता हाव तुका सदैव तुगल संगाती असुनो सत चित आणि आनंद लागी येताना देव सांगत के तू मेगेला येऊच नका हाव तुगल येऊन अभय दिता म्हणो हो देव जीवा लागी येऊन अभय जाऊन रप्त खे असलो श्रीमन नारायण वेदव्यास रूपार अशे बसचे कारण म्हणल्याक स्वाम्याल बरवचा फाव असा ज्ञाना भय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो भगवान श्री अमरनीपति वेदव्यास गुरु महाराज की।
जय कारगलच्या काय खर्च येणार काय खर जय ना खोटे चोरल लोटे दिन दिन बडस सवायो आम्ही मेळमेळी लाल जय कारगलत हे कोण कोण की कुत्सित राजकारण्याल जय कारगल नाम गेले जीव थक ना मात्र परमात्मा जय कारगलत नामक चिकेट कंजिश पण चढ भगवान श्री वेद व्यास महाराज की क्या बात जटाजूट सुंदर अति वेश जटाजूट सुंदर भगवान वेद व्यास अमृणीपति पादरायण कृष्ण द्वैपायन नारदाल है स्त्रोत्रैकुनु आनंद तुंदिल गावनु शम्याप्या समल्य तगेल आश्रमांतु समग्र तगल भक्तांचु तारा गोस्कर रचन करत असल अंतिम दिव्य नव्य स्तव्य गव्य भव्य अन्यादृश कृति है भागवत ग्रंथराज श्री कृष्ण परमात्मा का अत्यंत प्रीत्यास्पद वेदव्यास प्रीत्यास्पद जटाजूट सुंदर कुठार रूपारी सज्जनांक आनंद दितलो मोद तीर्थांक मध्वाचार्यांक अत्यंत अनुग्रह केल तसलो परमात्म तो अस्मदुपास्यो रघुपति रूपी कृष्ण रूपी पादरायणो वेदव्यास घट घट व्यापक ज्ञान प्रकाश कुटिल दैत्य कुल उठार श्रीशा वटु रूपा हरि बदरी वासा वेद व्यासा विष्णु व्यापका सुरेन्द्र तीर्थ मुनि मोद दायका श्री सुरेन्द्र मुनि मोद दायका मोद तीर्थ मुनि ಬಂದಾಗಿ ನಿಂದು ತಲೆಬಾಗಿ ಉಸಿರಾರು ಬಲು ದೈವವೇ ನಳಿನಾಕ್ಷ ಮಹಾಸಿರಿ ವಿಜಯ ವಿಠಲ ಬದಲಿ ನಿಲಯ ನಿನ್ನ ಲೀಲೆಗೆ ನೆಲೆಯಾವುದೋ ಜಿಯ ಹೇ ವೇದವ್ಯಾಸ ತುಗೆಲೆ ಲೀಲೆ ಕಸಲೆ ಕ್ರೀಡಾಗುಣ ವಿಶೇಷಣ ಕಂಚಿ ಸಾಠಿ ಹೆಸರೇ ಪರಮಾತ್ಮ ವೇದವ್ಯಾಸ ಸ್ತೋತ್ರಕ್ಕೆಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಕ್ಷಣ ಮಾತ್ರ ಅಂತೂ ಆಮೇಲೆ ಅಜ್ಞಾನ ಪರಿಹಾರ ದಾವನು ಅಹಂಕಾರ ಈಗೋ ದುರಭಿಮಾನು ಏಕ ಕ್ಷಣಾನುಮತ್ಕೆ ಮಳ್ಯಾಕ ತೇ ವೇದವ್ಯಾಸ ಸ್ತೋತ್ರ ಕರ ಸ್ವಾಮ್ಯಾನ ಪರಮಾತ್ಮಾಲೆ ದಿವ್ಯ ಕರಕಲಮಲ ಸಂಜಾತ ಅಮ್ಕ ಆನಂದ ಆವಿಷಯು ಸಂಸ್ಥಾನ ದೇವು ವಾಪಾಸ ಅಮ್ಗೆಲ್ ತುಮ್ಗೆಲ್ ಖಾತಿರ್ ಉದ್ಧಾರ ಆಗೋಸ್ಕರ ಭಾಗವತಾಪಶಿ ಅನಿ ಅಸಲ್ ಶ್ರೇಷ್ಠ ಮುಹೂರ್ತ ಅಂತ ಮೇಳಕಾಮನ ಜಲರಿ ಬದ ಅಮ್ಗೆಲ್ ತುಮ್ಗೆಲ್ ಧನ್ಯತಾ ಅಮ್ಗೆಲ್ ತುಮ್ಗೆಲ್ ಸಮಗ್ರಾಲೆ ಭಾಗ್ಯ ಅಸಲ್ ತೋ ಪರಮಾತ್ಮ ವೇದವ್ಯಾಸ ರೂಪಿ ಭಾಗವತ್ ಬರೋನು ತೇ ಭಾಗವತ್ ಕಾದ್ನು ತಗ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಿಯತಮ ಜಾವನಶಿಲೋ ಪೂತು ಶುಕಾಚಾರ್ಯಾದಿತ್ಕೆ ಅನಿ ಸಂಗ್ತಾ ಕೇವಲ ಭಾಗವತ ಪುರಾಣ ಮೊಂಡ್ಲ್ಯಾಕ ನಾ ಕಾಮ ಅರ್ಥೋಯಂ ಬ್ರಹ್ಮಸೂತ್ರಾಣ ಪೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮಸೂತ್ರ ಅರ್ಥ ಭಾಗವತ್ ಭಾರತಾರ್ಥ ವಿನಿರ್ಣಯ ಮಹಾಭಾರತ ನಿರ್ಣಯ ಭಾಗವತ್ ಗಾಯತ್ರಿ ಭಾಷ್ಯ ರೂಪೋಸೌ
गायत्री भाष्याची भागवत वेदार्थ परिब्रह्मितः वेदार्थच भागवत पुराणानां सार रूपः पूर्ण पुराणा सार रूप है भागवत असल है भागवत कोण ऐकता तंगल पाप क्षणशः नाश जाऊ कृष्णा म्हणतं धावनेत के कृष्ण खय भागवत संगता जी ऐकता जी ते नंता नर्तन करता कृष्ण परमात्म असल ते भागवत म्हण दिल्या भागवत खय सुरजत म्हणे खय महाभारत अंत जत की खय महाभारत भागवत प्रारंभ कश प्रारंभ जत म्हणे री 8 दिवस युद्ध समाप्त झाल्या आता कौरवाल विनाश झाला महाकौरव दुर्योधनाक भीमसेन गदा प्रहारान सरोवर तीरारी रक्त राशींतो वेदना यातना भोगत तो वळवळत असा 8 दिवस पूर्ण झाल्या हंग भागव महाभारत सरता भागवत ग्रंथ प्रारंभ जतखे पूर्व पीठिका हंगा घरांतु शिबिरांतु पांडवाल पुत्र समस्त सगट कोणाल निमित्तन अमका युद्धांत जय झाले म्हणून येऊन वाद करताच के अर्जुनाल पुत्र सांगता जी हे सर्व झाले मेगेला ना निमित्तीन म्हणून भीमसेनाल चरडू सांगता काय तू गला नान केलेल कसं नाही कृष्ण ना झाले जात तशील वे मेगेला अन पळे मन्य सुक्त मळेल पेट्टाक 108 दैत्यांक कौरवाक एक मनशान गदा प्रहारान मारून काढले नकुल सहदेवाल चरडू सांगता काय नुता बैसा वट्टू आयडी दिलेल मेगेल मेगेला नान मनता ना नहीं बापा ना नहीं नुत बई सा तंग तंग तो लड़ाई सुरू जल बैपोटी आ वही चरुडवा संगता द्रौपदी चरुडवा नो तेज मात्र वीर शूर जल तंक मीश पुटाइल मात्र त्यान मुने शूर धुईर संसन्न प्राय चरुडव अथ निदयाची पाय मुखार सुन पळव्या कोण कोणा निमित्तीन म्हणून तंक नितकार येता हंग शिबिरांतु पंच पांडव एक जावनो श्री कृष्ण परमात्मा पादार विंदा बसुनो तगल सेव करता सची रात्रि वेळ जला तेदना अमंगल जावन शील दसले पूर्णिमा त्रयोदशी चतुर्दशी आणि पूर्णिमा तिन्ही एका दिवसार येऊचे ते महा अमंगल कारक कहते त्या दिवसात ग्रहण येता लाखो लाख वर्षानंतर येऊ तसल तो अमंगल दिन त्या दिवसा दिवस सरोवर तिरारी तो महाकौरव दुर्योधनो रक्त नदी तो रक्त स्राव अंत होळत वळवळत तगल जांग बेत्तुनो वामरता असा कोल्ले अमंगल स्वरान शब्द करता सच आणि केत तगल प्राण पक्षी वत्ता म्हणून निरीक्षण करता जी वळवळत असताना थई महाराज की जय येऊन कोण की अकळो राजा जी राजा महाराज की जय म्हणून शब्द ऐकले मरचा पळल्या रे जय जयकार ऐकताना आनंद जावचास केलो पटे कोण म्हण येऊन डोळे सोडून येऊन चिके बहिक मस्त कष्टान डोळे उभारून पळयता पळयले रे द्रोणाचार्याल पुत्र रुद्रांश संभवतो अश्वत्थामाचार्य मुखार सन्नद्ध जाऊन राबला कौरवान म्हणे दुर्योधनान मग तू महाराज म्हण तुम रे हा वांग वळवळत असा मातीन दू की थन जायना पांडव विजयी जाऊन गेले आणि तू मग कुशाल करतोय व्यंग करतोय टिंगल करतोय निंद करतोय तिरस्कार करतोय भर्त्सन करतोय त्यानं म्हणके ना मेगेल लेकांत अजून जिवंतच नव्हे तूच महाराज कसल्या म्हणे रे मेगेल बापसुक द्रोणाचार्याक
मारन काढलेलेच ते पांडवान त्यावेळी कपटान हाव तांक सोडना कसन करता तू सांगेल करत राजा जायत मरण आसन जाऊन असा ना म्हणूना म्हणा सांग कसं कर का एक काम करी पांडवांक मारन उडे मळक कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य महामहा अतिरथी धौम्याचार्य पिप्पलादाचार्य महामहा अतिरथी महारथ्यांक कोणाक तांगेल रोम सभेत काढजा जाय हाव कशी मारचे मी जन जायना म्हणाले अस कशे आमगेल संतती नाश केल पळे आमगेल वंश नाश केले तशी पांडवाल वंश निर्वंश कर का तागेल चरडुवा तरी मारी म्हणाले जायत म्हणून येऊन मरण कालारी भाष दिता अमंगल स्वरान ते चंद्र ग्रहण युक्त जाऊन येताना तो दुर्योधन तगल प्राण सोंडिता अधोगती वत्ता कली स्वरूपी तो कलीची मुकावेल कली जल्लोच दुर्योधन त्या वेळारी अश्वत्थामान मारची कशी म्हण योजन घालनो रात्री वेळारी शिबिरा प्रवेश करता कशी कोल्लो नगरात प्रवेश करता तशी प्रवेश करत के श्रगालवत एव ग्रामस्थितानाम रात्री निदल वेळारी ते शिबिरांत मुग्ध पांच बालक निदलेंची तंका मध्वाचार्य निर्णय केलव कडे भागवतांत सांगताची पाठांतरांत पांडव म्हण लेखून ताणे तागेल बाण सोडलेले म्हण पांडव म्हण लेखून न्हय चरडू म्हण गोत्तसून सोडलेले काय बाण पांच चरडू निदून पळेल वेळारी तागेल नागास्त्र काढणो ते प्रहार केले री ते पांच चरडू थंयच कृष्णार्पण जाऊन वताचे गर्पून गेले नागास्त्रा पेटा सकाळी जाता पाल्ले जाताना द्रौपदी त्या चरडुवांक उठकारो का म्हण येऊन पळयतला कृष्णा ती कुडगा सैला तिकल बमणार नाही आणि कोणालो नाही अत्यंत प्रीत्यास्पद जाऊन अशी नसलो समरजीवांक पती अधिपती रुक्मिणीपती महापती रमापती श्री गोपाल कृष्ण द्रौण्यस्त्र महातेजा अस्तमानो दधा ब्रवी हे कोण केले म्हण गोत्ता हे कृष्णा हे आदवा हे सखा ताने वेगळे कृष्णा तरुणावस्थेत पाय दवरतले यौवनांत येईल तसल नवीन बालकांक असले छलान मारतल कोण आमगेले शत्रू अजून जिवंत असा महाभारत युद्ध जायनी आत कसं कर काम त्या वेळारी कृष्ण संत के पळयल्यार कळणा हवे तुमक्या कोण मारल्या म्हणून कसल्याक हे खंडित क्षत्रियाल काम नाही क्षत्रिय युद्ध करताच हे निद्दल वेळार मारका जाले री खंचे तरी ब्रह्म बंधू मरी ब्राह्मणाल काम हे कोण द्रोणाचार्य पूत जाऊन अश्वत्थामा म्हणून निर्णय केले ताक धरच्याक पार्थ बाहेर सरता कृष्ण सारथी जाऊन कुरुपुंज कर्म निजम नियतम हरिपाद विनम्र दिया सततम अश्वत्थामा धरचिकोस्कर अन्वेषणाक बाहेर सोडता की परमात्मा काही संविधान असकी ते अपयज अपकीर्ती येऊच कशी गुरु वंश जगर मनी जोनी अदो हरी देव परो हरी देव गुरु हरी देव जगत पित्र मात्र गती तदोच्य परम जगदी
वेगार वायु वेगार वतना मुखार अश्वत्थाम दिसता तो प्राण भयान अपने ले ब्रह्मास्त्र काढ़नो अर्जुनाचर सोडल्यारी अर्जुनो भिवून कसन कर कामण गोतना कृष्णावर पादार बिंदा रेता कृष्ण संगत गए अश्वत्थामाक अर्ध विद्य गोत असा अर्ध पंडित देड पंडित म्हणता पळया कार सोडच्या गोत असा ब्रेक लावच्या गोत ना म्हणजे लेरे ब्रेक प्रयोजन कसं रे तका ब्रह्मास्त्र सोडच्या कळता वापस घेऊच्या कळला तू तुगल ब्रह्मास्त्र सोड म्हणके हवाया गेल ब्रह्मास्त्र सोडता दोन्ही ब्रह्मास्त्र एकत्र येऊन घर्षण जाताना ब्रह्मांडाचे भस्मीभूत जात की कितके म्हणजे तिथले प्रकाश तिथली शक्ती उत्पन्न जाताना कृष्ण परमात्मान आदेश दिलो अर्जुना त्या दोन्ही ब्रह्मास्त्र पुनरावाहन कर कोण गे अर्जुनान तशीच दोन्ही आवाहन केलींची पुन्हा आणि ते आतताई ब्राह्मणाक तयल शिखामंडल रथा चक्र बांधनो निर्दाक्षिण्यान तांडनो द्रौपदी पायाराण घालके हात पाय सुजून गेल्याची रगत येत असा तोंड होतो बेतून गेल्या अंगल वटू पिंदून गेल्याची शिखामंडल वटू अक्राळ विक्रार झाल्या डोळ भोरन उद्दा असल दारुण परिस्थिती ती आवई भारती देवी पळयता द्रौपदी आणि म्हणाल काय ब्रह्म बंधुर न हंतव्या पांडवांक सांगलाल के कसं आणलं काम भीम सांगता मार्ग अर्जुना आता मार रे काम अर्जुन खडे काढके मारच्या आवई पळया असल आवईल गुण अपने चरडू म्हणणे कोणाले चरणा प्रेम करचे आवसु लक्षण सांगता कृष्णा तू सांग रे तंका सरहस्यो धनुर्वेदम पाठितम येन नित्यशा तुमका सहरहस्य धनुर्वेद शिक्षा चतुर्वेद शिकल असले महागुरु सद्रौणी त्वं प्रजारूपे नतिष्ठति द्रोणाचार्य पुत्र हो गुरुवत गुरु पुत्रस्तो गुरुल स्थान कितले श्रेष्ठ की गुरुल पुत्राल स्थाने तितलो श्रेष्ठ जायना सोडचा ना का मार का म्हणो पांडव मक्ष पडल्यार ती सांगता दयामयी इतल्या नाही चरणान मेल्यार कितले दुखी जाऊ का पट्टा पेस्कात घाल्ल्यावरी जाऊ का कोणाक आवसुक ते दुखी मक कळता द्रोणाचार्याल बायल कृपेक जाऊ का वेती दुखी तीन तुमक कसन केल्या सोंडी आता का म्हणताना सर्वान म्हणगे कृष्णा कसन कर का भीम सांगता मार म्हण अन्न सांगता मार म्हण बायल सांगता सोड म्हण आत कसन करचे म्हण कृष्णान म्हणगे अर्जुनाक कसन रे अन्न सांगता मार बायल सांगता सोड कसन करचे कृष्णान म्हणगे दोन्ही कर वच म्हणगे दोन्ही कुर्जा जातो आहे एक मार येत एक सोड येत दोन्ही करचे म्हणा कसं नाही तिसरुडा म्हणके अण्णान मूर्खा म्हण अर्थ रे हटा शठा म्हणून भागवत वर्णन करता अर्जुनाक भीमसेन सांगता वायुदेव न भीमसेन म्हणे रे तो सांगत काय ताजे अर्थ म्हणे रे हा सोडची वही मारची वे ब्राह्मणांक विंगड हत्ती म्हणून ना वपनम द्रविणादानम तांगल कॅस कत्तर उडयल्यार से तांगल शेंडी कत्तर उडयले से तांका दोन शब्द वाईट सबून सवनो तांका गावच्यान बाहेर निष्कासन केले से तांका त्याच मरण म्हणून ब्राह्मणान शेंडी कापल्यारी पुरके त्याची तक मरण असं मान काय म्हणल्या तंतांनी कापून घेऊन सोडता चाय कोणाले की ना कसल्या का ब्राह्मण म्हणल्या का बटमा म्हण अर्थ नाही भय करून तसल्या का नाकाच सर्वांकच तगल शेंडी कातोरनो तगल ललाट फलकार आशील असल दिव्य चंद्रकांत म्हणे तांडून येवनो तक निस्तेज कोरनो तगल खाड काढनो तगल अंगल काढनो नग्न कोरनो तक गावच्या बाहेर बहिष्कार करून डेल खे हंगा त्या पंच पांडवाल पंच प्राण रूपी पंच पुत्रांक दहन कोरनो भीष्म परमात्मालो एकांत भक्त ते कुरुक्षेत्रांतो शरपंजरार निदला थई ते भीष्म तगल मोक्ष कोरनो भीष्माक ते उत्तरायण पर्व कालारी मोक्ष पावनो चतुर्दशी तक पावनो मुकार सुनो
पांडवांक कृष्ण संगता अत्पळया मेगल सर्व काम झाले, तुमक राज्य जायशील राज्य मेळले, भीष्माक मोक्ष मेळले, आता हाँ मेगल गावा भायर सरून वत्ता म्हणाल। खय वत रे कृष्णा? द्वारकेक। कसल्याक? तुमका पांच जनाक एक बायल तुमक समस सुधार सुन घेवचा जाय ना, मका कृष्णा कृष्णा म्हण मेगल येतच, मक 16108 बायल मेगल बायलाक तितली चरडू तांक पश्चिम नाखवे हांवें मेगल संसार नावे हांव भायर सरलो म्हणाल। तांणी म्हळे कृष्णा आनी चार दिवस राब रे, चार घडी राबलो हांव भायर सरलो नावे आनी म्हाका धरता तुमी। कितले प्रेम पंच पांडवांक कृष्ण म्हळे री, प्राण अपान व्यान उदान समान रूपी पंच प्राण युक्त जावन आशिल्ले कृष्णूच तांगेल सर्व प्राणूच। सर्व लोक कृष्णाक आदरान बिडगड करचेकोस्कर रथार बसकारोच्या वताची त्या वेळारी अभिमन्यू तगल विधवा तगल बायल उत्तरा देवी भरती गर्भिणी गर्भिणी सा एव पतिस्ताच भागवत सांगता भरती गर्भिणी जावन आशिली तिगेल गर्भाक ते दुरात्मान अश्वत्थामान तगेले ब्रह्मास्त्र सोडल्याक नागास्त्र सोडल्याक अस्त्रद्वयेन संवृत्य सोडणो धावन गेला। ताण वाक्य दिल्ली नवे संतान नाश करता संतान बीजम कुरु पांडवाना ते संतान बीज नाश करता म्हणले कोणू ता नागास्त्र सोडल्या ते चरणाक वांचवच घोस्कर उत्तरा आणि कुंती पांडवाल आवई उत्तरेक उत्तर रडता बड़ा 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 दौड़ा उदाय तसके तांडून कृष्णा कडे हाडताना कृष्णा मुरारे हे कृष्णा हे मुरारे हे पार्थ सके हे गर्भाशील तसल चरणाक राग रे द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामान तजरी तिगल गर्भांत ते चरणा नाश करच घोस्कर नागास्त्र सोडल्या राग म्हणताना श्री कृष्ण परमात्म पळयता ती उत्तरा देवी रडता आणि सांगते हाव गेले रे एकदा कृष्णा मेगल चरणा राग उत्तरे अगर बदल सोती मोतीदा अस्त्रावन प्रवेश करनो ते चक्रावरी आशिल दसले दशदिक्कांत आशिल नागास्त्र निस्तेज करनो तगल सुदर्शन चक्रान ते चरणाक राखता तेगल गर्भांत वचून श्री कृष्ण त्या वेळार ते चरण पळयत के इत कृष्णो तद कृष्ण सर्वत्र दृश्यते मया वैर पळयल्यार कृष्ण उज्ज्वान पळयल्यार कृष्ण दाव्यान पळयल्यार कृष्ण सकल पळयल्यार कृष्ण भितर पळयल्यार कृष्ण भायर पळयल्यार कृष्ण सर्व कडे कृष्ण सर्वम कृष्णमयम जगत म्हणल्याक त्या चरणा नाव दवरले इतोपि कृष्ण परतोपि कृष्ण इतोपि कृष्ण परतोपि कृष्ण गर्भेषु अवसान गतेषु का जय देव कवि तगेल गीत गोविंदांत बरेताची तोपि कृष्ण
राज कृष्ण परमात्मा मिलता आमक प्राय जाऊन मरता झाले रे कृष्ण मिळला इतले दिवस झाले रे त्या चरणान कसल जन्म जन्मत हाव केलेल पुण्य लाभ की कितकी प्राप्ति की कितकी जन्मा येतनाच पटांतूच चरण आले परमात्मान राखले परितहा इच्छति अस्मात भितरी बाहेरी वैरी सकल कोण कोणा पळेत की तस्मात परीक्षित उच्चते तसल एक परीक्षित परीक्षित म्हण नाव के असल तो परीक्षित पटासा त्या वळारी कृष्ण बाहेर येता बाय आवयकत आनंद झाला उत्तरेक त्या वळारी कुंती कृष्णाला प्रार्थन करता सर्वान ही प्रार्थना नित्यशः विशेषत असतो मातृवर्गान सदैव घरांतो ह्या कृष्णाला प्रार्थन करायची काय ना प्रार्थना म्हणे रे प्रेमान ती विधवा प्राय झालेली तारुण्यान तुझी वैधव्य प्राप्त केलेली पांच मुग्ध बालकांक पदे पदे प्रतिक्षण वंचनेन दौष्टवान ते कौरवान अत्याचार केलेली ते कृष्णान राखील असेले हे प्राय म्हणतार पडारी कृष्णा म्हणते कृष्णाय यादवेंद्राय कृष्णा हे यादवेंद्र हा म्हणू आणि काय रे ज्ञान मुद्राय योगिने ज्ञान मुद्रा हाव कसले मागना केवल इतकेच तिने सांगचे सारस्तन लाक्षा भवने रदाह सदने लाक्षा भवन असताना वेगळे पाच चरण वाग रकील तू न रे देवा हाव निमगील बे तुका गुरु पांचाल गते नित्या ते कुरुक्षेत्र भीकर प्रदेशान तू केवल पंच पांडव तुझ्या जन्म गुणाशी कोणाक कसं नाही जाय नाशी राखील रे देवा तू आहे म्हणता रे का आजी पळे आणि काय ना का तुला उपकार अठर जन्मा मी ज्यांची सुचा जायना रे कृष्णा हा तुला मागता कृष्णाय यादवेंद्राय ज्ञानमुद्राय योगिने नाथाय रुक्मिणीशाय नमो वेदांत वेदिने केवल स्तोत्र केल खे कृष्णाल म्हणे अम्मा कुंती योग म्हण गट्टी पटवून घेऊन म्हणाल के कसं जाय नेमकी सांग दिता म तीन म्हणे मग कसं जाऊ कवे कसं दित तू कृष्णा सांग मग कसं जाय नाही तू कसं दित सांग इटांगे इरुवेनो कृष्णा देवा तू कशी दवर्त की तशा वाचता मग ती सांगता बिनी देव का म्हण असतरी मग दुःख दिरे देवा म्हण कित्याक दुःखान तू मग तुगेल स्मरण जाता सुख आयल्या रे तू विसरता हाव तुक विसर न्हू आणि पाप कृत्यान तू प्रवृद्धमान जाता म्हणल्या ग मग दुःख दि म्हणके कुंतीक आशीर्वाद दिता हे बद तत्व यस्य अनुग्रहम इच्छामि वित्तम हराम्यहम कोणाचेर देवा अनुग्रह कर का म्हणून दिसत की तांगेल वित्त तांगेल चित्त तांगेल पित्त काण घेत काय देव चित्त काण घेत आमगेल मन तांडून घेता आमगेल वित्त आमकां कष्ट देऊन पळयता आम्ही त्या वेळार कसन करताची कृष्णा उडास करता की ना हे कुंती पळया दुःख दे म्हणता असले साध्य शिरोमणी कृष्णाली एकांत भक्त तिक अनुग्रह करून कृष्ण परमात्मा बाहेर सोडणू द्वारका अवता हंगा श्री परमात्मा अनुग्रहान
रक्षित जाल दसलो उत्तर एल पुत्रो सकाल आर जनन जत कई तक नाव दवर ले विष्णु रात आनंद पावता ब्रह्मांड परीक्षित नाव दवर लिया तंगल पुरोहित पोनो नामकरण संस्कार के मिगिल के कश जत हो आमगेल चल आमगेल नातू युधिष्ठिर आदि पंच पांडव म्हणतात हरिओम पंच पांडव निमगीताची ज्ञानो मांधात समत्वात तगल ज्ञान मांधाता समान तगले बुद्धि कृष्ण समान तगल दान कर्ण समान तगल पराक्रम भीम समान आणि भक्ति सुदामा समान जाऊनो अंत्य कालारी सर्पाल दंशांत का मरण यत्ता म्हणून सांगले युधिष्ठिराज पंच पांडव तक होड कर चांतुर आपले 16 वर्षा तक वर्डिक केल्या बायले नाव परीक्षित आले इरावती इरावती संघात वर्डिक करनो त्या वेळार हंक प्राय झाल्या म्हणले कोणो पंच पांडव संगलाल के आमगेले श्री कृष्ण परमात्मा दर्शन घेना बहु काल गेले आत्मस्तूड गास येता अर्जुना तू वचून पळय श्री कृष्ण कशा साम अर्जुन गेलेलो स महिने झाले रे एक हेकडे येना येतन मध्य युधिष्ठिरान म्हणके भीमसेना तू वचून पळय कृष्णार्जुन कशा साची म्हणून सांग द्वारकावतींत भीमसेन वत्तना एक महिना झाला हंगा भय भय युधिष्ठिराक अमंगल सर्व पळयता एक दिवस घोड्यार आरूढ जाऊन वत्तना एकडे पळयता एक गायक तीन तोंड के तिनी भारत महाभारतांत येते कथा विराट पर्वांतो तिन्ही तोंडांत तोंड कत अस के गाय कसन म्हणून अर्थ जायना अमंगल नाही वे आणि जिके मुखार वचून पळयता थंय पळयल्या री एक बायन तू उद्दा वैर येतस के बाहेर उकून पडत असा अपराकृत नाही वे अमंगल आहे आणि जिके मुखार वता एक पर्वतारी गुड्ड्यारी वैल्यान सकल हळळ पर्वतार फातर पडत असच के सकलच्यान वैर पडताच वैरच्यान सकल पडचे प्राकृत सकलच्यान गुड्ड्यार वैर हळळ पर्वत होतो असत आणि आणि चिक्के मुखार गेले रे एक गुरबीण बायल मनुष्य त्यांना मात्र बाळान जलेली चल्ली चरडाक जन्म शिशु जनन दितना ते चरडूच आवस दूध पिवायत असत सर्व अप्राकृत विशेष फळवनो हे कसन अर्थ जलत का आगामी कलियुगा लक्षण काय मळे जीव शुद्ध सात्विक जीवाक सत्व रज आणि तम मळे तीन तोंडान आपणाले इंद्रिय भोग करचा पळयता आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक रीती कितल्या केले रे खाल्लेरीची ते गायक लागना काय मळे रे सुखना आणि जिके मुखार गेले रे पाप कर्म चढ जाता असा म्हणून उद्दा बाहेर पडत म्हणे रे कलियुगांत पाप कर्म चढ जाता म्हणून आणि स्वल्प मुखार गेले रे कलियुगांत दुष्ट समस्त राय जाताची आणि सज्जन समस्त पडताची आज पळया दुष्ट जनांक स्थान होड शिष्ट जनाल स्थान मस्त सान झाला आणि चिके मुखार गेले रे कामाक दोळ ना म्हणचे समज वारडीक जाऊत पशी पुढे कन्या समस्त आवय जाताची व्यभिचार अनाचार दुराचार अत्याचार वाढता म्हणून तत्क्षणार मात्या गेले अयो कलियुग लागी येत म्हणताना अर्थ कसं द्वापर जात असा म्हण द्वापर जाऊची म्हणे री श्री कृष्ण परमात्मा सोडण वत की कित्ते म्हणले कोण निरीक्षण करताना भीमार्जुन दान अणा अणा अणाम गतोसि देवो निजधामयस्य गतोसि देवो निजधामयस्य कृष्णा कृपाराक्षितचित्ता वृत्ति
कृष्ण परमात्म इहत्र लील समाप्त कर स्वधाम परंधाम आ गया। ऐको नो विष्णु भक्ता नाम एकांता नाम न कस्यचित् चिद्रोहे भवद्रोगे। आणि मग एक क्षण हंगरापच्या ना म्हणले कोण पंच पांडव कृष्णाल विरह एक क्षण त्यांच्या सहन नाही। तांगेल नातवाक अभिमन्युल पुत्राक परीक्षित राजाक पट्ट देऊन पट्टाभिषेक करून त्यांनी स्वर्गारोहण करच्याक बदरिकाश्रमाच्या उत्तर भागाचे षड्योजन विस्तार प्रदेशांत सतोपंत वाडले प्रदेशार वचनो तांगेल देह त्याग करून मोक्षावताची हंग आता परीक्षिता राय जलाखे। जनमे जया रे चार चरणू जन्मा घाल्या उदात्त राय जावनो विष्णु भक्त जावनो राज्य शासन करतल तो महानुभाव परीक्षितो। एक दिवस रन्ना वतना पळैता एक गाय आणि एक बैल एक पाय रबला बैल तीन पाय नाच गाय बारीक जाऊन गेल्या ती बारीक गायक आणि त्या एक पाया बैलाक दावे घालनो एक काळो मनुष्य भंगर वगैरे घालून घेऊनो अत्यंत कुरूपी हातांत चाटी चाबूक घेऊनो त्या गायक आणि बैलाक निर्दाक्षिण्यान पेट मारताना त्यांनी कृष्णा 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 म्हणून रडताच आक्रांत भूरी भारेण ब्रह्माणो शरणो ययो रडता कृष्णा 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 म्हणून हे दारुण दृश्य पळवनो परीक्षित राजा कनिक राहिले दय आयले असेल हे दुष्टकृत्य करतल मेघल राज्यांत कोण असच्या फाव लागे वचून धरत काय रबै रबैता ते गायक निमित्त के अमा कसल्या रडता बैल रडता गाय रडता गायक पळून बैल रडता बैल बैला पळून गाय रडता सरोवर समान डोळ्याजन उदा येतना निमगिले तुम्ही कोण कसल्या रडताचे परीक्षित राजा दिंग मुख जाता तांगले विद्रव्य हृदय विद्रावक परिस्थिती करुणाजनक चिंतन करू हाव पृथ्वी गोरु पारस हो बैलो हो असपळे हो कली महान दुष्ट विष्णु द्वेषी केदन कृष्ण परमात्म इहत्र लील समाप्त करून चमकलो त्या वेळारी हो दुष्ट आयलो येऊन आमक बाध दित असा मग पेट मारनो 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 हे दुस्थितीर हाण घाल्या आणि बैल म्हणजे धर्म वृषस्त्वम धर्म रूपेण आगतो हा धर्म रूपार असा धर्मा चार पाय आशिली सत्यम दया तितिक्षा दान भोगो विरुच्यते सत्य दया तितिक्षा आणि दान म्हणून चार पाय काय धर्म आहे आसकाचीच सत्य असका दया तितिक्षा आणि दान आणि तू एकही नाश झाले कशी आता कलियुगात दान मात्रच काय सत्य दया तितिक्षा नाश झाले काय म्हणल्या का तो एक पाय रे वळवळत असा ओलांडूच्या हंगा त्या वेळारी परीक्षित राज समाधान सांगत काही हावस नवे हावस पर्यंत तुमक कोण कसन करता पळयता म्हणून कलिक धरून सांगत काय हा आता तुक कत्तरता म्हणून तगल खडग काढणं मारच्या वता बारी बदोंत तो कली तगल पायार पण क्षम करा म्हणत काय राजा मग क्षम कर शरणागत कोण जाऊन याताची तंक मारच्या ना म्हणून शास्त्र जायत तुक सोडता क्षत्रिय धर्म क्षात्र धर्माक अनुगुण सुन तुक सोडता कली आत तुरंत तत्क्षणारी मेगल राज्य सोडून त्या ठिकाण उसळ
कृतयुगांत केले अश्वमेध यज्ञ फल, त्रेतायुगांत केले जपतपाच फल, द्वापरांत केले दान विष्णु पूजा पुण्य, कलियुगांत केशवा तुमक तितली पुण्य मिळता तुझ्या सारखा तूच देवा तुगेल्यावरी तू मनासा म्हणता गेल स्तोत्र केल्यावर पुरो त्यागेल चिंतन केल्या पुरो तितले पुण्य मिळता हे कलियुगा महात्म्य म्हणलं का हा कलियुग कलिक मारच्या ना म्हणले कोणू ताण म्हणके कली जायत तू रापच्या अड्डी ना मात्र हा खाई सांगतो की तही राप का जायत लँड अलॉटमेंट केलकय खंची लँड अलॉटमेंट सरकार दित पळे लँड अलॉटमेंट सबसिडी तक कंची दिल गोतसवे तो लेकलो परीक्षित रायो मेगल प्रज भारी चांग सदुद्दीवंत चांग चांग राष्ट्र चांग विश्व म्हणले कोणो तक एक जाग दिलो कंची जाग पाड पडल जाग तो एक घर बांधून दिल के चार कोण्या घर कंची कंची चार बेडरूम असेल घर सुरवेचे मांस मांस त्या कलील स्थान अधिष्ठान खंची म्हणून सांगता सुरवेच मांस काय दुसरेच आहे सुरापान तिसरेच आहे हिंसा आणि चौथेच आहे वैशिष्ट्यपूर्ण जाऊन सांगताची तिसऱ्याच हिंसा आणि चौथेच आहे कुलटा वैश्या स्त्री गणिका स्त्री हे चार स्थान दितन ताण मळके हे कली स्थान यो म्हणले लागे वच्चा न जमो कलील प्रवेश त्या तम गेला गा तुम ताण मळे इतले पावना आणि एक स्थान दे मळके ताण मळके पुरो आणि कसं असतं ना ना स्वल्प स्थान जो तक गोत्त शिले म्हणे इतले स्थान मग कोणी जाता म्हण तुगल पूर राज्य गिलंकुरवो मी म्हणे तुगल पूर्ण राज्य गिळ उडयता म्हण कसन केले जायत खंच स्थान जाय आणि एक स्थान दे भांगरांत दित्वे म्हणाले खंची मुरतार निमगी तस कियो जाओ म्हण अड्डा म्हण दिल के आजी क पळया रात्री 12 घंटे एक खई सान भांगरा कोड को दिसल्यार पुरो तांडणवर थमकते कितली की जन तिरुपती वथाच ने कलील प्रभाव सांगतो तुमका अशी विनोदाने ग्रहणा विषय तिरुपती गॅलरी लाडू घेऊन येता नवे आम्ही चार जना वंटू का म्हणून वंटीतच त्यांनी विचार कस झाल रे तुगल तिरुपती ट्रिप वाह चांग झाले दर्शन झालं की भाई जन असेल की भरती जन म्हणाल जन पळवच्या वता तुम्ही तिरुपती का हांगा पेंटे रे करकळा पेंटेर आपल्याला भरती जन कुडवता थंय पळवेत तुम्ही आणि कसन पळले दर्शन कसन भांगर या टन घटल्यान भांगर असते तुम्ही टन घटल्यान भांगर पळवचे वच का वास्तविक जाऊन वज्र कवच अस तुमक कसल प्रयोजन तुम कोणा पळवच्या गेलेले त्या सच्चिदानंद रूपी व्यंकटेशाने तका पळेनाशी त्या भांगर वज्र पळवून येऊ नो आणि इथले कली प्रभाव असेल तर शिरकून पडता आम्ही म्हणल्या का मालगाडे भांगर वज्र घालत असेल की दुष्टाल दृष्टी परमात्माला अंग प्रत्यंगार पोडूचा ना पोडू ना म्हणले दृष्टी ना भांगर घालत असेल भांगर म्हणे मनशाक तिथले खेळोकडे ना अशी प्रवचन देवस्थाना वच म्हणल्यावर बामणांक अंगारी येत की जिवारी येत कित्याक बैल मनश एकमेकाला भांगर पळवून घरा वचून बामणांक वय म्हणारे तिगेल पळेल तुम्ही नेकलेस हो मग तसलो जाय कसन करचे ते तात्पर्य सांगचे तितले तांडून वर्त ते मनशाक भांगर म्हळ्यार तांडता भांगर म्हळ्यार अर्थ कसले म्हणल्या का हांव पळयल्या मालगड्यान करचे नवीन भांगर घरा हाडले आंगा लावच्यानच त्या सुरवेक दुद्धान धुवन श्री कृष्णाक अर्पण करून आणि तू अलक्ष्मी म्हणजे कलील बायल अलक्ष्मी तिघेल नाव अलक्ष्मी सन्निधान असल्यावर नाश करून श्री कृष्णा तुगल पादार बिंदार दवरे निमित्तान लक्ष्मी सन्निधान येवो म्हणून स्वीकार कर का आम्ही भांगरा अंगडी वचून चार पटी पाच पटी घाल पळयता पळया तशी बिलकुल करच्या ना अशी संप्रदाय आशिल जायत म्हण भांगरांत असा म्हण सांगले शिकयत राब म्हण कले लेखलो परीक्षिताक एक उत्तर हांव शिकयता एक दिवस राजा परीक्षित तगेल भंडार राजकोष प्रवेश करत कय कान पळयता
फड़ोड पेटारे तंतु अनेकानेक दिव्याभरण काट देके को पळितना सर्वाचर श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण म्हणून बरेल भारी आनंद जाता परीक्षित कारण मेगल मालगडे कितले पुण्यवंत कृष्ण प्रेमी है भक्त है खंचे विषय अपने लेखनाशी तादात्म्य रहित जाऊनो सर्वस्व कृष्णाक अर्पण केल असल महा महिम पुरुष तंगेल घराण्यान तू हाव जन्मायोग जाले री हाव भाग्यवंत म्हणले कोणो प्रत्येक हजर कृष्ण कृष्ण म्हणून पळयतच एक व्हडले पेटकान पळयता तंतु तो एक किरीट असके चंद वज्र अनेक अनेक रत्न भरित खचित किरीट काढून उभारता ताजर पळयले कृष्ण म्हणून नाव ना कसले ग ते जरासंधाल किरीट के पापी जनाले संपत्ति सज्जनांक नक्का तरीची कीर्ति गोस्कर आम्ही असल दुष्टा दमन केल्या म्हणत इतिहास साक्षी जाऊची गोस्कर ते जरासंधाल किरीट हान दवरन घेतिले त्या किरीटना प्रारब्ध वशात प्रतिबंधक वशात त्या किरीट कान घेऊन परीक्षित राज आपल्याला मात्यार स्थापित करता मद येत के आ हाव रायू जाऊच्या असलेले केलो पटी प्रारब्ध वशात मात्र ते पाप म्हणणे केलो पटी मनुष्य वाईट काम करता कसले कळता प्रारब्ध वशात करता आम्ही कोणी वाईट नाही आमगेल कलिकाल कश्मल वशात काले यमल कलेश देस्मिन खलु कलौ काले नवीन विद्यावलोप विलेपित प्राय प्रत्न सत् परंपरा रत्न जाले नरी नरती क्वचित क्वचित प्रतिबंधित धौरे आना विरल विरल आराम त्या घाल घेऊन घोड्यावर बसून वत्ता रानाक एक मृग मक्षवत के जिंके जिंके मळे मृग ताजी मक्षी वत्ता वचून 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 राना भित्तर वत्ताना ते मेळतवे मेळना मृग्यते नतु लभ्यते म्हण अर्थ केदना स्वदित रबा ते मेळना तुमका म्हणू अर्थ मृग शब्द अर्थ तो स्वदित भितर वत्ताना समो भितर गेल कडे ना काळोख झाल्या धनपार झाला सूर्य दिसत केलो पटी दिसना तितले गहन निबिड जाऊन आशिल्ल असल अरण्य प्रवेश केल्या तान लागता अहंकार मदवशात पळत कई ते मृगना तानाक वळवळताची अनति दूरांत आशिल्ले आश्रम प्रवेश करता शमीक महर्षील आश्रम समाधिगत योगारे शमीक महर्षी पुण्यात्मो पद्मासनस्थ जाऊनो हिरण्य गर्भ रूपी नारायण आले ध्यान करत समाधिगत योगांतु तदैक तान लीन मनान असताना परीक्षित राजा भित्तर वचनो आश्रमात म्हणत के ऋषेस्तो नान ऋषित्वाच्च पातुं मे पानमुत्तमम् निरन्ददासिते निस्त्वम् राजो आगत सर्वदा हाँ राया इला उट्टा पुर्तु गेले जप तप पैर उद्दाजी मका मेगल आदर अतिथि सत्कार करमु मात्र समाधिगत जाऊन अशील कारण आण तक कसने मनावत ना समाधि योग मळेरी अंतरंगांतो परमात्माक दिवस घटले बसून पळित बसचे तक समाधि म्हणतच ध्यान मळेरी एक क्षण पळोचे खंड स्मृतिर ध्यानम अखंड स्मृतिर धारणा खंड स्मृति एक मिनिट क्षण उड़गास को वेंकटेश पळया अनेक क्षणार्थ दिस ना हक म्हणजे ध्यान त्याची एक तास दोन तास बसून पळयतो बसलेरी स्मृति पटलारी तक धारणा म्हणतात त्याची दिवस घटल्या नीद तान भूक सोडनो त्या परमात्माले आनंदमय स्वरूपांतु लीन जाऊन तक आनंद भोगच्याक समाधी म्हणतात आम्ही लेखील समाधी कसं नाही जातर कृष्णार्पण जातर होऊन घालता पळया तक समाधी म्हणणार ते औपचारिक दृष्टीर समाधी तक कसने कळणार असताना हक कोप्यता अनादर केलो तिरस्कार केलो अपमान केलो म्हणले कोणो परीक्षित राज कशी तरी है
पाखंडिक शिकव का म्हणले कोण थय आशील तसले एक मृत सरपाच कलेवर मेलेल सरपाच आहे कलेवर काढणो हेच तुक बाळा तुक सन्मान करता म्हण गळ्या घालत के बाहेर सरून घरा येता तगल कीट काढून दवरता हयो हाव कसल अपराध केलो पश्चाताप पावत के हाव कोणाचा भितल नाही परीक्षित राज म्हणता यमस्य पाशात यमस्य दंडात देवाभिमाने कृत एव मा हाव कोणाचा बीना यमा बीना इंद्रा बीना चंद्रा बीना मात्र जनिष्यते ब्रह्मकुला अवमानात हाव ब्रह्मकुलाक ब्राह्मणाक अवमान सज्जनाक अवमान केल्यावर येऊचे पापाक भित्ता कशी झाले पश्चाताप पावतसा मका आता अन्यथा गती अधोगती मिळचे सम हंगा शमीक महर्षी आश्रमान तो समाधिस्त जाऊन आशिल्ल सले शमीक अलगड्यान तो मृत सर्प कलेवर पळवलो तगेल पूतू श्रंगी मळले तरुण ऋषी तगेल अंतश्चक्षुन पळयता परीक्षित राजान गळ्यान ते सर्प घालाने वे कोण मेगल बपसुल गळ्यान तू हे महर्षील गळ्यान सर्प घाल्या की सर्प कलेवर घाल्या की तो आईच्यान सात दिवसान मोर मचो तक्षकाल दौशा निमित्तान म्हणून शाप दिली आणि रडता हे स्वर ऐकून कोण रडता म्हणले कोण बापूस शमीक दोळ सोडले री पळयता गळ्यान सर्प कलेवर मुखार पूत रडता अश म्हणले कोण कसं झालं रे पुत्ता म्हणले री हे पिता राजा परीक्षित धनदुर्मदांध जावनो तुगल गळ्यात मृत सर्प कलेवर घालनो तुगल अनाचार अनादर केला म्हणल्या क आईच्यान हे दुरात्मक 7 दिवस भीतर मरण यावं म्हणाव शाप दिल्या म्हणताना पापी म्हण सौत के कोण म्हण गोतच नाही तुका कसल्या करत पशी पुणे दोन पटी विचार कर काम विधी विधान या कोणा कसले कर्ज जायना अश म्हणले कोण राजा परीक्षिताले समोर लागे वच्चा का शमीक ऋषी बाहेर सर्वता परीक्षित राजाले त्या आस्थानांत प्रासादा प्रवेश कर अंतपुरांत प्रवेश करनो दुःख सागरांत मग्न जाऊन शिल्ल सलते परीक्षिताल समीपा वचन सांगता राजा शमीका पळवनो तगल पाया रचून पडता राजा परीक्षित मग तुम्ही मरण दंड दिया बेजारना मात्र शाप एक देऊ नका केलो पटी अज्ञान वशात प्रारब्ध वशात प्रतिबंधक वशात मनुष्याला हातान हातान चूक करचे सहज गुरुजी हक कसले प्रायश्चित सांगा म्हणताना डोळ्या उदाच उत्तर रूपार दिता शमीकने सांगते राजा अवकसन सांगचे रे महात्म तू कृष्णाल भक्तो पांडवाल नातो पट्टा असतानाच शिखांची कृष्ण परमात्मा तुक राखली की आयच्यान 7 दिवस रे कलिप्रवेशा निमित्तान तू केलेलं एक साल अपराधाक मेगल पुत्तान श्रृंगीन आयच्यान 7 दिवसान मरण तक्षका निमित्तान तुक मरण येता म्हणून शाप दिल्या हे विधान चुकोच्या साध्य ना आज कस करत राजा म्हणाल के आ म्हणाल के परीक्षित इदु भाग्य इदु भाग्य इदु भाग्य वैया हे भाग्य ने मे गेले परीक्षित राजा आनंदान म्हणाल के वै वे आयच्यान 7 दिवसान मक मरण वे म्हण कित्याक आमक तुमक सर्वांक मरण येत म्हण गोत्त असा मात्र केदना म्हण गोत ना राजा परीक्षिता पळया आयच्यान 7 दिवसान मरण म्हणून कळले ताण कसं केलं गो तसवे सुरवेक आपल्या राज्यपट्ट सोडलो बायले सोडले चेडवांक राज्यपट्ट दिलो बायले अनुमती घेतले बाहेर सरून वत्ता आम्ही जेले रे 7 दिवसान मरण येत म्हणून कळले रेची त्या गायसोक एकच सुरवे दिवसाकची ऍडमिट जाताची हार्ट ऑफ लिव्हिंग
आर्ट ऑफ लिविंग म्हणा मी मस्त ऐकतच कशी जीवन कर काम जीवन कशी करची म्हणे परीक्षित राजावर मरण कशेव का म्हणे परीक्षित राजावर गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले द आर्ट ऑफ डाइंग शिकयता आमका भागवत शिकवच कसल म्हणे कशी मर का मनशान म्हणून आमका कशी मरचे म्हणून शिकवचे भागवत काय मरच कशी म्हणून गोतस व्हाय अशी तशी मरचे नाही परीक्षिता पळया आमक बिनी मरण येत म्हणून कळल्यार एलआयसी कितली पॉलिसी जात की तितली पॉलिसी काण घेवची नावे गावात कोण कोण खय खय कितली कितली उशीण दिता रीण दिता तितले घेवचे आणि एक दिवस हा ने जीव सोडच हे महात्मा मरची रीती नाही मैथिली शरण गुप्त बरेता मरण को नहीं जनन समझत समझत जनन मरण मरण म्हणजे एकपटी संभ्रम तो जीवनात तुमने हाता जनन ना केदनाईल म्हणून गोत्ता मरण तरी गोत्त असते वे ते उत्सव समान या म्हणून मरचे उत्सव किता ग ऐसो देह प्रकृति जात तैसो तेरा उधार है शरीर देवाल ऋण घेऊन आलेच सना शरीर इतले होड वाडे चक्रबड्डी घाल नो एक दिस देवा दिव शरीर है देवाल या मागून गया मरण मरण उत्सव तो श्याम सुंदर नहीं तेरो मेरा मरण करे हे श्याम सुंदरा मरण वाळ्यार तुगल स्मरण येऊ रे देवा तुगल चरणा स्मरण मेगल मरणा वाळे आयले री पुन्हा हा जनन मरण नाशिल असले स्वरूप आनंद मुक्ती मिळता म्हणल्यात आर्ट ऑफ डाईंग परीक्षितान शिकवचे कशी मर का म्हणून सर्व सोडणो परीक्षित राजा बाहेर सल्लो रानाक गंगा द्वारावत के प्रायो पवेशे गंगायाम प्रायो पवेश कर जगोस्कर अन्न आहार सोडलो निद्र सोडलो 24 तास कृष्णाल ध्यान करया म्हणले कोनो गंगा द्वारा यतना थई पळेता जन कुडवला के तेल मुंजन जन आयला असल तसल जन है अत्रि भरद्वाज पिप्पलाय नमः बोधाय न देवलाश्वलाय नमः देवास्तु देवा गंधर्वाः शंभर वर्ष जलेल ऋषि हजार वर्ष जलेल ऋषि लाख लाख वर्ष जलेल ऋषि देव तथई वेश घाल घेऊनो थै थै येऊन बसले हक कळला सनक सनातन चमत्कुमाररु निरदरु वास दयाली सर्व येऊन बसले परीक्षित राजा म्हणता हंग कसन कुंभ मेळस्वे नाराजा तुगल दर्शन आयले किद्याक त्वदीय त्वत्पाद पंकजर्होस्ततोऽपि नित्या आलोक्य सर्व सखाः पशुपा प्रशार्थाः कृष्णे दत्त हरत्सु हरत्सु कामाः तच्चित्र तांडव पडीत पळात पुत्र सर्वान मळे हे राजा परीक्षिता लक्ष 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 वर्षाच्या ह्या दिवसा मी राखून बसले कसल्याक त्यांनी मळके आड मळे हाव शापी पापी मेगेला येऊन कसं मिळतेस तुमका आयच्या 7 दिवसात मग मरण हाव काय चांग मनुष्य नाही मग चांग ने पाड पडेल म्हण 7 दिवसान अपराध केलेल्या दंड भोगच हंगायला तुम्ही मग कसं की म्हणले ऐकले त्यांनी म्हणके राजा तू हम गेलो गुरुवरीच यो बैस म्हणताक सन्मान करताची कसं म्हणगोत ना इतले मध्ये शब्द ऐक पडता श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा
सुमधुर संसार तारण उबे चरण आज परमात्मा दिव्य नाम संकीर्तन मक्ष पड़ेताज कई एक दिव्य षोडश वर्षा बालको दुन्नी करता अडन करता जी बायल मनशा चरडू व फतर मारता सच अंगा रगत येतो असा दाळ भोर नो कॅस तांड कोणाक दिसना गुंगुर कॅस कुरली कॅस पडलींच नील वर्णाच एक वस्त्रना यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम वैपायनो विरह कातर आजुहाव मक्षीजन चरडू पत्तर मारत असायची वेदव्यास मक्षीजन धावून येत असे पुता पुत्रेती तन्मयतया त्यांना सरोवरात बायल मनशे नौचाले गेलींच हे शुकाचार्याल प्रशस्ती सांगताची तो नगडो असा तोंड भोर कॅस पुत्रा 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 म्हणून आपयतना ते अप्सरा स्त्री नात असेल त्यांनी शुकाचार्य येऊच पळवून नात असच के नग्न जाऊन त्यांनी आनंदान जलक क्रीड करत असत वेदव्या असा पळवून सर्वांना तंग तंग अवंगल घालून घेतली के कित्याक हो विरक्त शिखा म्हणे शुकाचार्याक काय विकार जायना म्हणून तसलो भगवत एकांत भक्तू कृष्ण कृष्ण कृष्णेती दामोदर माधवेती सखे सखे सकलाय योज्यमाना त्यांनी पळयताची हात पाया लागतो असा तरीची दुखी जायना कसल्याक हाऊ हे शरीर नाही इदम शरीरम ममेव नश्वरम इति त्वजानन अपिमानमाना इदम शरीरम ममेव नश्वरम मेगेले शरीर नाही नश्वर शौरी शरीराक हाऊ कसल अलंकार करचे म्हणून त्या वेळारे बंद मंद स्पनंद मानस्तनंद यांदोलित विकसे देंदी बरा निंद्या त्या वेळार वार येता तगल तोंड पळयता गे सर्व कित्याक तान समकरच्या समना तगले समय ना गॅस समकरच्या समय ना काय आमक अलंकार करच्या समय नुप्रो तक अलंकार करच्या समय ना हे आमक नि संत आशेल व्यत्यास आम्ही कन्नडी यद्रा राबोनो करचो अलंकार खंच म्हण आमक आगोत ना आमगेल कृष्णाक दहा अलंकार सांगले मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन भार्गव राघव कृष्ण बुद्ध कल्की मात्र आम्ही करच तो वेश अलंकार खंच म्हण आमक आगोत ना सम तोंडा बडवून घेऊन दहा पंधरा पटी बामणा निमगोचे सम दिसतास म्हणारी ना म्हणत ना ताणे ना बिनी म्हणारी थईच कृष्णार्पण त्यादिवस महाभारत आणि विष्णू सहस्रनाम थई सुरू जात घरात आणि पारायण वच का म्हणणार देवा बघला बाय दारल मनशे तशीच केलोपटी दारल मनशाक निमगुच गोत ना केलोपटी तो अलंकार कर घेऊन बाहेर होतो ना अनेक लाईन सांग तरी तक कळचे ओय वाय हा सम दिसतो अस वाय घरात पन्नास पटी कन्नड पळयतो आपल्याले हा सम दिसतास की मत्ते वैर करून बोयू सकल करून दोळे हे करून कानश पळून हा तरी तक समाधान ना अनेक लाईन सांग का आज कितर विशेष दिसतो असतो ना म्हणे रे म्हणे तक अनेक पटी ऐकूच असा हा चंद दिसता म्हण हा चंद तुम्ही चंद दिसता ओगी सांग नाचे सांग नाकाचे हा काय चंद दिसतोय बद्ध चंद दिसतोय म्हणतो ना हक मनात आनंद जाता त्याच्या मुखा वयल्यान मनशान चंद वे तू आणि चंद वे म्हणे रे पुरो हक गोपीत तगेल तोंड पळय ना तो मनशा स्वभाव आमक कोणी अलंकार म्हणचे मात्र बद निज जाऊन असेल अलंकार अंतरंगांत असेल आनंद पावत असेल सज्जनाकडे न तर तेज रूपार बाहेर येतात तुम्ही कसले पावडर लावका म्हणणा केयूळाः न विभूषयन्ति पुरुषम भांगा केयूळ झाले रे बाजू बंद झाले रे हरान चंद्रोज्वलाः लायक लायक माळ घालून घेतल्या रे न स्नानम नल्लरी अशी म्हणून घेऊन भटमा मान सांगल्या नल्लरी अलंकार नाही म्हणून घेऊन नावचे पैसे नाही नाशी बस नाकाची म्हणून नाव का त्याच अलंकार नाही न विलेपनम लायक सुगंध युक्त परफ्युम्स न कुसुमम बाईल म्हणच्या वेणी घालून घ्यायचे अलंकार तोच अलंकार नाही अलंकार वही त्याच करचे नाही पुरा दिवस नालंकृता मूर्धजा मूर्धजा म्हणजे कॅस अलंकार युक्त कॅस वळून घेतो बसचे वाण्येका
आमगेल जीव आमगेल संस्कार युक्त उत्र समालंकरोति पुरुषम कैच मनुष्य अलंकार दित के या संस्कृता धार्यते लायक संस्कार युक्त उत्र मनोज्ञ सर्वांग चांग देवत सल चांग उत्र लोचित मनुष्य अलंकार है वरलेल अलंकार असा पड़या एक क्षणार नाश जाऊन तज क्षीयन्ते खलु भूषणानि सततम वाग्भूषणम भूषणम शुकाचार्य लगी असा सर्व जनान उठा नमस्कार केलो महाप्राज्ञ रुद्रांश संभूत नारायणान ब्रह्मदेवा दिले ब्रह्मालोज नातपुतो परमात्मा नातो रुद्रदेव शुक जावनो वेदव्यासाल पूत जावनो साक्षात श्री हरिल गुण कथन मरणासन्न व्यक्ति संजग यतना त्वेव पादस्त्वदमान नित्ये सर्वलोक तगल पादारविंदार पोड़नो परीक्षित राज विशेषतः तगल पाद पूज कोरनो उच्च आसनान बस्कारवनो तगले नाना विध प्रश्न करके कसन प्रश्नो पुरुषस्यैव यत्कार्यम् म्रियमाणस्य सर्वदा हाच प्रश्न मरण आसन्न जल्ले व्यक्तिना कसन कोर काम मरण समीपैल वेळारी मनशान कसन कर काम त्या बिनी कळल्यारी आमगेल जीवन पावन भुवन जीवन पावन जाव का म्हण जाल्यारी मनुष्यान मरण कालार कसन कर का आर्ट ऑफ डाइंग त्याच आमक शिकयता श्रीमद भागवत असले त्या वेळारी शुकाचार्यान कसन तत्व सांगली कसन कृष्णाल कथा सांगली की नारायण परा वेदाः देवा नारायण अंगजाः नारायण परो धर्मो नारायण राजा परीक्षिता मरणासन्न व्यक्तीन कसन करगा की ते सर्व नारायण प्रीत्यर्थ जाऊन असका त्याले कथा श्रवण ऐकू का असले परमात्मा दिव्य कथानक कोण ऐकता कोण ताजी श्रवण करता मनन करता निधिध्यासन कोरनो संपूर्ण शरणागती परमात्मा पादार विंदार लागैत की तगल जीवन निकषाय मान जावनशील जीवन सुलभ जावनो अंततो गत्वा मरण कालारी भगवत स्मरणान पुनः जनन मरण नाशिल्ल सले निज मुक्ती स्वरूप आनंद सायुज्य मुक्ती प्राप्ति जाता म्हणल्या का व्यास कपिलः यास्य धन्वन्त्री ऋषभा महिलास दत्तात्रेयादि अमित हंगा विराम दिव्या 22 दिवसाक श्री कृष्ण परमात्माले स्वरूप जावन शिल्ल सले वराह रूपी भूवराहल कथानक स्वयंभू वंशाच विस्तारो तशीच कपिलाल कथा भारी चंद कपिलोपदेश भागवत तृतीय स्कंधात्मक कपिलोपदेशु तशीची रुद्राले एकादश रुद्राधिपति जावन शिल्ल सल महादेवाल कथा है सर्व कथा
श्रवण करणू भागवताचे उत्तमोत्तम जावनशील भागवतोत्तम कथा भाग ऐकुनू आमगेल जीवन पुनीत करूया। सर्वांक देव कल्याण करो, सर्वांचे सर्वतोमुख अभिवृद्धि करणू, सर्वांक हित लाभ कीर्ति यश लाभत्कार वाढून कृष्णाल प्रीति ते व्यंकटेशावेर करतसल अनन्य भक्ति जागृत जावनो, सर्वांक देव कल्याण करो अश्मन संतज कृष्णाल। अति मीठा है कोई गा के देख ले, रामाल लाव अत्यंत गड़स के संगुन पड़या। आ जाते है राम कोई दुला के देख ले, अपन पड़या यत तो कसल है याना तामा आयल वे ये नहीं कसल है कर। जिस घर में अंधकार वहां मेहमान कहां से आए, घरां कालो कसलेरी अतिथि अभ्यागत दे घरा प्रवेश करते इच पाव था वे ना कौन रखते पारले जरले अन्य महात्मा। जिस मन में अभिमान वहां खंच मना दुराभिमान भरला हाउ 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 हावे रोदन। जिस मन में अभिमान वहां भगवान कहां से आए, कई कई देवानियों का संगा कोई शबरी मीठे बेर खिला के देख ले। शबरी वरी प्रेमाना ती किराती नीच जाती जी तब जब जब उन्दवर लिखे यत्ता रामू यत्ता रामू यत्ता रामू आयल ने तो एक दिवस आ जाते हैं राम कोई बुला के देख ले। राम नाम अति मीठा है कोई गा के देख ले, बड़ा देने वाला हूं मनु जय आम अशी सामूहिक गीर पंजाता ना एकदा सान मल पे सर्व लोक रामा लाव गया गोड़ा सा मु केला जवन घेना शिनो तो बही दासानो जन्म के मामानो आराम असा वे आ आराम असा उलेते ने हनुमंत स्वर हाथ निमगो वेत वही वाव मामा तुम्हें रामा लाव गया ना इतना तुम्हें तो बैस ले जी ना बट माम दासानो तुम्हें संगल ने में कसन है राम नाम अति मीठा है गड़ा समुन मक डायबिटीज है सामुन अगे ते नाव कोण गेता तगल भवरोग मात्र ने सर्व रोग पीड़ा परिहार करते देव मल्लक ये नु कारण यदुपति अनु मरे तिनी कसल कारण जल तुम देवा विसरचा देवा नाव घेऊ चा लाज कसल करत तुम काम संगीत तात्पर्य होडान प्रेमान कालिगे गज्जे कट्टी वेणुवर्णन गुण ಹಡಾನ ಲಜ್ಜೆ ಬಿಟ್ಟು ಕುಣಿಯೋರೆಂಬ ಕಾಗದ ಬಂದಿದೆ, ಕಾಗದ ಬಂದಿದೆ ನಮ್ಮ ಕಮಲನಾಭನದು, ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ ಕಟ್ಟಿರೆಂಬ ಕಾಗದ ಬಂದಿದೆ ತೇ ಹೊಡಾನ ದೇವಾಲ್ ನಾವ ಪ್ರೇಮಾನ ಭಕ್ತಿನ ಸ್ವರ ಪ್ರಧಾನನೇ ಭಕ್ತಿ ಪ್ರಧಾನ ತೇ ಭಕ್ತಿನ ತೇ ಮಂತನ ಕಲಿ ಕಲ್ಮಶ ಸಾಮೂಹಿಕ ಜಾವನ್ ಸಂಕೀರ್ತನ ಕೈದಾತ್ ಕಿ ಕಲೌ ಕೇಶವ ಕೀರ್ತನಾತ್ ಕೇಶವಾಲ್ ಪರಮಾತ್ಮ ನಾವಾಲ್ ಕೀರ್ತನ ಕೆಲ ನಿಮಿತ್ತಾನ ತೈ ಸರ್ವ ಕಲಿಕಲ್ಮಶ ದೋಷ ಅಜ್ಞಾನ ಬಾಧಾ ತಿರಸ್ಕಾರು ಗ್ರಹಚಾರು ಅನಾಚಾರ ಸರ್ವ ಪರಿಹಾರ ಜಾವನು ಸುಭಿಕ್ಷಿತ ಕೈ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ವಾಡತ ಕೈ ಮಳ್ಯಾಕ ತುಮಗೆ ವಿನಮ್ರ ವಿನಂತಿ ಸರ್ವಾನ ಕರ್ತಾಡನಯುಕ್ತ ಅಪ್ನ ಅಪ್ನ ಸ್ವರ ಕನ್ಗುಣ ಸುನು ಸರ್ವಾನ್ ಹಡಾನ ಪರಮಾತ್ಮ ಪ್ರೇಮಾನ ನಾಮ ಸಂಕೀರ್ತನ ಕರ್ ಕಾಮ श्याम सुंदर मदन मोहन राधे गोपाल राधे गोविंद भजो राधे गोपाल भजो राधे गोविंद ಜೋರಾದಿ ಗೋವಿಂದ ಭಜೋರಾ
चक्र गदा पद्महारी गोपाल शंख चक्र गदा पद्महारी गोपाल राधे गोविंद भजो राधे गोपाल भजो राधे गोविंद भजो राधे गोपाल सद्गुरु श्रीमत् सुधींद्र तीर्थ गुरु महाराज की सद्गुरु श्रीमत् विद्याधिराज तीर्थ गुरु महाराज की सद्गुरु श्रीमत् शिवानंद सरस्वती गुरु महाराज की